प्रसारक मंडळ ही संस्था ठाणे शहराचा मानबिंदू आहे. विद्या प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक व माजी अध्यक्ष डॉक्टर वाना बेडेकर यांनी केली. 5 दशकांच्या अथक परिश्रमातून छोट्याशा रोपट्याचे आज अनेक महान शाखांच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर वाना बेडेकर सामाजिक बांधिलकी जपणारे होते. ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये या उदात्त हेतूने त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. संपूर्ण समाज सुसंस्कृत करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. बेडेकर कुटुंबांची दुसरी व तिसरी पिढी देखील तितक्याच हिरीरीने हे कार्य पुढे नेत आहे. चेअरमन श्री विजय बेडेकर यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली सर्व शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर चालत आहेत. के ग जोशी कला आणि नागो बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातर्फे डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 20 फेब्रुवारी 2016 पासून झाली. अर्थात हे डॉक्टर वाना बेडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने झाली. डॉक्टर अनिल अवचट, लेखिका माधवी घारपुरे, संपादक गिरीश कुबे, माजी पोलीस आयुक्त डॉक्टर शिवानंदन, डॉक्टर दीपक टिळक, निलिमा मिश्रा, डॉक्टर शुभदा जोशी, श्री विजयराज बोधनकर, डॉक्टर प्रभाकर आपटे, राजू परुरेकर इत्यादी अनेक मंडळींनी आपली व्याख्यान पुष्पे आजवर या व्याख्यानमालेत गुंफली आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांना स्पर्श करणारी ही व्याख्यानमाला आहे. आज या व्याख्यानमालेचे 16वे पुष्प आपण गुंफणार आहोत आणि त्यानिमित्ताने आपणास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक श्री चंद्रशेखर टिळक हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत. श्री चंद्रशेखर टिळक हे बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण या विषयावर व्याख्यान सादर करतील. कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांचे स्वागत करून करूयात. मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्री चंद्रशेखर टिळक यांचे महाविद्यालयाचा वार्षिक अंक युवा शिल्प आणि दिशा मासिक देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांचे स्वागत प्राध्यापक महेश पाटील सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. मी सईला अशी विनंती करते की तिने प्राध्यापक महेश पाटील सरांचे स्वागत करावे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी आपले मनोगत व्यक्त करावे. सुप्रभात. व्यासपीठावरील मान्यवर आजचे प्रमुख वक्ते चंद्रशेखर टिळकजी, BMM चे प्रमुख डॉक्टर पाटील, ऑफ द डायस आपल्या प्रिन्सिपल श्री विद्या मॅडम आणि माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपलं हे 16वं पुष्प आहे. ह्या व्याख्यानमालेविषयी आपल्याला सगळ्यांना आता थोडं थोडं ठाऊकच झालं आहे. दरवेळेस चढत्या कमानीप्रमाणे चढता आलेख असल्यासारखे वेगवेगळे मान्यवर वक्ते इथे येतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला होतो. आता चंद्रशेखर टिळक सरांशी बोलताना मी त्यांना आवर्जून एक गोष्ट सांगितली की लोकसत्ता असेल किंवा दुसरं कुठलंही वृत्तपत्र असेल किंवा एखादा दिवाळी अंक असेल
की जे नाव वाचून आपण आवर्जून त्यांचे लेख वाचायला जातो त्यातलं एक नाव म्हणजे टिळक सरांचं आहे. मला असं वाटतं की सिद्धांत मांडणी जवळजवळ पत्रकारितेमधनं आता हद्दपार होतीये की काय. नवीन पत्रकारिता बघता डिजिटलायझेशन आणि ह्या सगळ्या प्रकारांमुळे नुसती माहिती म्हणजे पत्रकारिता अशा काहीतरी भ्रमात आपलं सगळंच समाजमन अडकलं आहे असं मला वाटतं. तर ह्याला छेद देणारी एक अतिशय उत्तम सक्षम लेखणी टिळक सरांची आहे. आणि मला असं वाटतं की सिद्धांत मांडणी किंवा माहितीचं आकलन करून घेणं हे जे फार महत्त्वाची गोष्ट आहे ती मला वाटतं विद्यार्थी नक्कीच टिळक सरांकडनं शिकू शकतील. ही एक गोष्ट. त्यांच्या बाकीच्या सगळ्या बायोडेटा किंवा त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता मला असं वाटतं हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचं, की ते ज्या सिद्धहस्त लेखणींनी ते अग्रलेख किंवा वैचारिक लेख लिहितात एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याची उत्तम वैचारिक मांडणी करतात त्याच म्हणजे त्याच सिद्धहस्तपणे ते गुलजारविषयी बोलतात किंवा एखाद्या दुसऱ्या अत्यंत अलवार गोष्टीविषयी ते लिहून जातात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यामागे एक अतिशय संवेदनक्षम मन जे लागतं त्या मनाची जोपासना होणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सगळ्या आजच्या पिढीसाठी. नाहीतर कुठेतरी वाचन म्हणजे व्हॉट्सअप आणि लिखाण म्हणजे फॉरवर्ड ह्याच्यापर्यंत आपली पिढी आली आहे की काय असं कुठेतरी मला भीती वाटते, शंका वाटते. आणि म्हणूनच अतिशय नेटानी आपण ही पत्र म्हणजे ही जी आपली वाना बेडेकर व्याख्यानमाला आहे ती अधिकाधिक चांगली मंडळी येऊन अधिकाधिक चांगला करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्या विनंतीला मान देऊन टिळक सर आज इथे आले आणि नक्कीच आपण सगळे त्यांच्या व्याख्यानाची वाट बघत आहोत. तर फारसा वेळ न घेता आजचा जो विषय आहे त्याची त्यांनी मांडणी करावी अशी मी विनंती करते. आणि नेहमीप्रमाणे BMM विभागाला आणि व्याख्यानमालेचे जे प्रमुख आयोजक आहेत पाटील सरांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आर्थिक उदारीकरणाने गेल्या 25 वर्षात भारतीय जनमानस चांगलेच ढवळून निघाले आहेत. तंत्रज्ञान आणि मध्यमवर्ग यांची गेल्या 25 वर्षात वेगाने वाढ झाली आहे. शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, नाटक, चित्रपट आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रांचा कायापालट झाला आहे. बदलत्या अर्थकारणामुळे मध्यमवर्गाचे राहणीमान आणि जीवनशैली झपाट्याने बदलली आहे. मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. तिथे गुणवत्ता आणि मेहनत यांना प्राधान्य मिळू लागले आहे. आर्थिक सुबत्ता आली आहे. शिक्षणाविषयी जागृती घडून आली आहे. मुलींच्या शिक्षणाविषयी ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. दळणवळणाची, संपर्काची आणि सोयीसुविधांची साधने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तंत्रज्ञान ही मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गाला झाला आहे. आता मी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देते. श्री चंद्रशेखर मोरेश्वर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात NSDL गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. सरांनी मुंबई शेअर बाजार इंडसेक SEBI नोकरी केली आहे. सरांना गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिल 1992 साली सरांची SEBI प्रतिनियुक्ती करण्यात आली. अशा प्रतिनियुक्तीवर जाणारे सर हे सर्वात तरुण आणि पहिले महाराष्ट्रीयन अधिकारी आहेत. सरांनी 1988 सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषण केले. विविध विषयांवर 1900 लेख प्रसिद्ध केले. सरांनी 2400 जास्त व्याख्यानमाले दिली आहेत. उदाहरणार्थ नोटाबंदी आणि भारतीय अर्थकारण, स्वराज्य व्याख्यानमाला, मनमोहन ते मोदी, थेट विदेशी गुंतवणूक, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, आजच्या पिढीचे अध्यात्म, जागतिक मंदी, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, मोदी सरकारचे अर्थकारण, आपला रुपया आणि महागाई इत्यादी अनेक काही.
सरांची गुंतवणूक, पंचायतन, मार्केट मेकर्स, अर्थानुभव, गुंतवणूक तुमची माझी, अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था, मला बावलेले गुलजार, आयुष्याची लिहू वही, भावतरंग इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय त्यांच्या 5 सीडीचेही प्रकाशन झाले आहे. सरांना सीकॉम आनंद भडकमकर पुरस्कार, तेजस पुरस्कार, कैलासबाई मेहता पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार 2017, जायंट्स अवॉर्ड, युनायटेड वेस्टर्न बँक पुरस्कार, नॅशनल सेव्हिंग्स ऑर्गनायझेशन पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर अवॉर्ड, व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आता मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानमालेची सुरुवात करावी. आदरणीय प्राचार्य, आदरणीय प्राध्यापक आणि मित्रमैत्रिणीनो, मगाचपासनं माझ्याविषयी जे इथं बोललं गेलं आहे त्यामुळे मला भयंकर दडपण आलं आहे, कारण ही वस्तुस्थिती आहे की अपेक्षा आहेत हे मला अजून कळलेलं नाही. सध्याच्या काळामध्ये ते माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातही दुसऱ्या गोष्टीची मला इथे स्टेजवर बसेस्तोवर कल्पना नव्हती की हे या व्याख्यानमालेतलं हे 16वं पुष्प आहे. 16 या आकड्याचं मराठी भाषेशी काहीतरी भयंकर वैर आहे. आयदर ती धोक्याची तरी खूण समजली जाते, नाहीतर ते नको त्या बदलाची तरी खूण समजली जाते. आणि त्यातही माझा विषय आहे तोच मुळी बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण असा आहे. आणि तोही तुमच्यासारख्या तरुणांसमोर मांडणं हे माझ्यासाठी अडचणीचा भाग नाही आहे, पण पहिल्या 2-3 रांगांमध्ये प्राध्यापक बसल्यानंतर हा विषय मांडणं ही खरी अडचण आहे. कारण तुमच्या पिढीच्या भाषेमध्ये बोलणं ही मला अडचणीची गोष्ट नाही. मला घरी 2 मुलगे आहेत, एकाचं वय 29, दुसऱ्याचं वय 21. बरं, त्यांचंही आडनाव माझ्यासारखं टिळकच असल्यामुळे बापावरती टीका करण्याचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते अहर्निशपणाने बजावत असतात. त्यात NSDL मध्ये मी जिथे काम करतो आणि 250 जणांच्या संघाचं नेतृत्व करतो, त्याचा सरासरी वयोगट आहे तोही 23 ते 25, डोक्यावरनं पाणी 27 असा आहे. त्यामुळे तुमची लिंगो मला पूर्णपणाने चांगली माहिती आहे. फक्त त्या भाषेत मी पुन्हा इथे भाषण केलं तर पुन्हा हे बोलावतील की नाही मला माहिती नाही, हे गळ्यात पडणं आहे याची मला कल्पना आहे, पण शेवटी माझ्या अर्थकारणाचाही मला विचार करावा लागतो. गमतीचे मुद्दे सोडून देऊया. मगाशी मॅडमनी फेसबुक आणि व्हॉट्सअपचा उल्लेख केला, त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या बाजूनी असं कुठेही बोलण्याचा मला जरासुद्धा नैतिक अधिकार नाही आहे, कारण अगदी ॲडिक्ट म्हणावा असा मी फेसबुक आणि व्हॉट्सअपला ॲडिक्ट आहे हे मी सुरुवातीलाच मोकळेपणाने मान्य करतो. त्याचं कारण फक्त इतकंच आहे, म्हणजे मला स्वतःला माझ्या पोस्टवरती किती लाईक येतात हे पाहायला आवडत नाही असं बिलकुलसुद्धा म्हणणार नाही, पण पूर्वी जे अगदीच कागद पेन्सिल पेन घेऊन लिहायला बसायचो खाली मांडी घालून, त्याच्याऐवजी मी आता फेसबुकवर लिहितो एवढं नक्की, पण लिहितो हे नक्की, कारण मला महत्त्वाचं असं वाटतं की मला जे काही म्हणायचं आहे ते स्वांतसुखाय जरी असलं तरीसुद्धा ते कोणापर्यंत तरी पोचावं अशी अपेक्षा असते. विशेषतः पाटील सर जेव्हा मला असं म्हणाले की इथे कॉमर्सचे, आर्ट्सचे, मास मीडियाचे विद्यार्थी असतील, या दृष्टिकोनातनं या विषयाकडे पाहण्याचा माझा विचार आहे. आणि कोणत्याही प्रकारची चौकट डोळ्यासमोर ठेवून मी बोलायला उभा नसल्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी करणार नाही आहे, कारण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे श्रोत्यांसाठी आहे की वक्त्यासाठी आहे ह्या सनातन प्रश्नामध्ये मी सदैव अडकलेला असतो. कृपा करून राग मानू नका, पण इथे जर मास मीडियाचे विद्यार्थी असतील तर मला सुरुवातीला जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे, कोणत्याही प्रकारचा उपदेशाचा डोस पाजण्यासाठी नाही, पण आज वयाच्या 59व्या वर्षी जेव्हा जवळजवळ 30-35 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम पाहिल्यानंतर जे जाणवतं त्यातनं हे सुरुवातीला सांगतोय, कारण हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे. मी 1980 साली जेव्हा मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समधनं पासआउट झालो त्यावेळेला मी कॉलेजला बॅडमिंटन आणि वक्तृत्व ह्या दोन्हीत अगदी पार नॅशनल लेवलपर्यंत रिप्रेझेंट केलं. आता माझं आडनाव टिळक, मी डोंबिवलीला राहतो, 80 पासआउट झालो म्हणजे एकंदरीत माझी मध्यमवर्गीय परिस्थिती काही लपवायचं कारण नाही. आणि त्यावेळेला घरी दारी मला सतत ऐकायला लागायचं की खेळून काय पैसे मिळतात का, बोलून काय पैसे मिळतात का. आज जेव्हा IPL मध्ये
आयुर्मान बिर्लाला 20 लाख मिळतात आणि नावही ना ऐकलेल्याला 7.5 कोटी मिळतात तेव्हा हे प्रश्न राहिलेले आहेत अशातला भाग नाही. त्यामुळे केवळ हे अर्थकारण बदललं आहे अशातला भाग नाही. पण आज ज्या पद्धतीने मीडियामध्ये आपण बातम्या वाचतो, मला टीका नाही करायची कारण मीडियामुळेच मी मोठा झालो हे मी नाकारत नाही, पण आज त्या मीडियाकडे मगाशी मॅडम म्हणल्या तसं वेगळ्या दृष्टिकोनातनं बोलण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा कॉलेजमध्ये मी युनिव्हर्सिटी रेकॉर्ड केला 3 वर्षात 35 प्रथम पारितोषिक, की आज जो 38 वर्षानंतरही इंटॅक्ट आहे, त्यावेळेला मला सांगितलं जायचं पास आउट झाल्यानंतर आता जरा ती बोलण्याची झोल उतरवा आणि वेळच्या वेळी कामाला लागा, कारण बोलून पैसे मिळत नाहीत. जर पैसे मिळवणं हेच एक काम असेल आणि ते करायला काही हरकत नाही कारण ते अत्यावश्यक आहे, शेवटी मी इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचा विद्यार्थी आहे, पण त्याच्यासाठी स्वतःची आपल्याला एक निश निर्माण करावी लागते आणि मग ती निश असते तेव्हा तुम्ही तुमच्या मासेसपेक्षा पुढे जाता. मास मीडिया ह्याचा अर्थ असा, मासला काय हवंय हे समजून घ्या पण स्वतः मासमध्ये जाऊन बसू नका, याला मास मीडिया असं म्हणतात. हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे. कारण आपल्याला असं वाटतं की हा पेपर कोण वाचतंय, हा चॅनल कोण वाचतंय, इतर वाचतात की नाही, इतर पाहतात की नाही याची मला कल्पना नाही, पण त्या क्षेत्रात असलेल्या माणसाचं प्रचंड मोठं लक्षण आणि लक्ष त्या विषयावर असतं हे लक्षात घ्या. अगदी साधं उदाहरण सांगतो, पासआउट झाल्यानंतर मी मुंबई तरुण भारतमध्ये लिहायला लागलो. आजही मुंबई तरुण भारतचा काही विशेष खप नव्हता, त्याही वेळेला नव्हता. त्यावेळेचे त्याचे जे संपादक होते ते सुधीर जोगळेकर अक्षरशः माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या घराला ओळखत होते, त्यामुळे त्यांनी सांगितल्यावर मी लिहिलं नसतं तर केवळ पत्रामध्ये लिहायचं नाही, मला घरात राहणं मुश्किल झालं असतं, म्हणून मी त्या लिहायला लागलो. पण नंतर मग असं लक्षात आलं, मग अशी मॅडमने जसा उल्लेख केला तसं, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, DNA असेल, पॉलिटिकल ऑब्झर्वर असेल, ते सांगायचे, ते तरुण भारतमध्ये लिहिलंयस ना तसं मला लिहून हवंय. यातनं दोन गोष्टी होतात की एक तर सतत एखाद्या विषयावरती अभ्यास करून लिहायची सवय लागते आणि दुसरं स्वतःच्या शब्दात लिहायता यावं लागतं. हे आज काळात महत्त्वाचं केवळ आजच आहे अशातला भाग नाही, पण ह्याच्या मागची जसं मगाशी मॅडम म्हणल्या तसं ही अपेक्षा आहे माझ्याकडनं याची मला कल्पना आहे. आणि एवढ्याकरता मी शक्यतो कॉलेजमध्ये जायचं टाळतो, माझ्याही आणि इतरांच्याही, कारण कुठची बंदूक कुठच्या खांद्यावर कुठनं येते हे पटकन कळत नाही आणि कॉलेजमध्ये बसल्यानंतर ती फारशी टाळताही येत नाही. ते शेवटी असं आहे, तुमच्यापैकी अनेकांनी नुकताच रिलीज झालेला गोल्ड पाहिला असेल, त्याच्यात ती पंजाबन जसं म्हणते डरपोक आहे, ते डरपोक प्रेमाचं असतं, पण असं स्टेजवर जेव्हा ऐन वेळेला खांद्यावरती बंदूक येते तेव्हा आपण जर ती पेलली नाही तर कुठच्या अर्थाने तुमची पिढी मला डरपोक म्हणेल हे मला माहिती नसतं. हे जे बदलतं समाजकारण आहे, कारण माझ्या पिढीमध्ये आई वडील ज्या खोलीत बोलतात तिथे आमच्या पिढीला जायची सुद्धा परवानगी नसायची, तर आई वडिलांच्या मतांमध्ये हे तुमचं चुकतंय असं सांगण्याची शक्यताच नव्हती. ते जर केलंच असतं तर एकंदरीतच माझ्या शरीराचा जो आकार आहे तो माझ्या गालाचा व्हायला फारसा फरक पडला नसता. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज मला नवीन व्हॉट्सअप स्टेटस जर ॲक्टिवेट करायचं असेल तर केवळ 29 किंवा 21 वर्षाच्या मुलावर नाही, कदाचित 3 वर्षाच्या नातवावरतीही अवलंबून राहायला लागतं, कारण त्या 3 वर्षाच्या मुलाला जितकं पटकन स्टेटस बदलता येतं तितकं मला बदलता येत नाही. हा जो फरक आहे हा केवळ टेक्नॉलॉजीचा आहे का? हा जो फरक आहे तो केवळ सोशिओलॉजीचा आहे का? हा जो फरक आहे तो केवळ इकॉनॉमिक्सचा आहे का? याचा विचार करणं हे आर्ट्स कॉमर्स आणि मास मीडियाच्या विद्यार्थ्यांचं खरं महत्त्वाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मी जरा सुद्धा इकॉनॉमिक्सचा क्लास घेणार नाही इथे, कारण इतकं सगळं माझ्याविषयी कौतुकाने इथे बोललं गेलं, तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात एक गोष्ट मिसिंग होती, इथे कुठेही माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं गेलेलं नाही, कारण ते मी बायोडेटा दिलंच नाही. ते मी बायोडेटा दिलं नाही कारण तिथे ते देण्याजोगच नाही. मी परिस्थितीतनं शिकत गेलो. 1975 ते 1977 या काळात आपल्या देशात आणीबाणी होती आणि तेव्हा मी विद्यार्थी संघटनांमध्ये प्रचंड कार्यरत होतो आणि त्यातल्याच एका विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातनं, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातनं, ती 3 वर्ष आम्ही महाराष्ट्रातल्या दुष्काळी कामांचा सर्व्हे केला आणि तो फिरत असताना कुठेतरी विहीरही चोरीला जाते आणि असं ॲफिडेव्हिट फाईल करता येतं हे ज्ञान मिळाल्यानंतर माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हा पैसा जातो कुठे आणि मुळात तो येतो कुठून, आणि त्यातनं इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाची सुरुवात झाली. त्यामुळे मी गमतीने नेहमी म्हणतो की मी खरं इकॉनॉमिक्स कॉलेज सोडल्यानंतर शिकलो. नशिबाने मी मुलुंड कॉलेजमध्ये बोलत नाही आहे,
कारण माझं भाषण कॉलेजमध्ये आहे म्हटल्यानंतर माझ्या वेळेला शिकवणारे जे प्राध्यापक होते आता जे रिटायर झालेत ते आवर्जून पुढे येतात आणि मी इकॉनॉमिक्सवर फार बोललो की नशिबानी उभं राहून नाही म्हणत बाहेर खोलीच्या पडताना म्हणतात गाढवा वाटेल ते बोलू नकोस सातू पाच वर्षात पाच लेक्चर्स इकॉनॉमिक्सचे बसला नव्हतास हे मी तुम्हाला दिलेला क्लू आहे असं कृपा करून समजू नका तुमचं मार्कांचं इव्हॅल्युएशन माझ्यापेक्षा पूर्णपणाने वेगळं आहे पण तिथे जे आपण शिकतो त्याच्या मागचं लॉजिक आपल्याला सिलॅबसमध्ये बसवता आलं नाही तरी सिलॅबसच्या बाहेर जाऊन जाणून घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता जी माझी उरलेली 40 मिनटं आहेत मी पक्का बनचुका वक्ता आहे त्यामुळे माझं स्लाइड्स नसल्या तरी मी किती वेळ बोलतो याची कल्पना आहे माझी जर तुमची परवानगी असेल तर बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण ह्याच्यामध्ये पूर्णपणाने इकॉनॉमिक्सचा फायनान्सचा सोशिओलॉजीचा आणि पॉलिटिक्सचा पाया घेत पण टेक्स्टबुकच्या बाहेरचं बोलण्याचा माझा विचार आहे कारण आपल्याला पुस्तकामध्ये मार्क मिळवायचे असतात परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतात म्हणून आपण एका पर्टिक्युलर सेगमेंटचा विचार करतो मग ते हत्ती आणि सात आंधळ्यासारखं होत जातं आणि प्रत्यक्षात प्रोफेशनल फील्डमध्ये आल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की जेव्हा तुम्ही माझ्यासमोर इंटरव्ह्यूला बसता त्यावेळेला तुम्हाला कन्सेप्टचं नाव माहिती असतं नेम ड्रॉपिंग खूप चांगलं माहिती असतं परंतु त्याच्या मागचं तत्त्व माहितीच असतं असं नाही हा या शिक्षणक्रमाचा दोष आहे प्राध्यापकांचा किंवा तुमचा आहे असं मी म्हणत नाही आणि म्हणून कदाचित अशा व्याख्यानमालांची गरज कॉलेजला आणि इतर शैक्षणिक संस्थांना वाटत असेल पहा आपण आपल्या दररोजच्या भाषेमध्ये सुद्धा सहज म्हणतो आहे काळ बदलला तुमची पिढी माझ्या पिढीला तर वारंवार हे सांगत असते पण काळ बदलला म्हणजे नेमकं काय याचा कधी आपण विचार केला का आजपर्यंत जवळजवळ 1990 दशकापर्यंत जोपर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था बंदिस्त होती तोपर्यंत त्याचा विचार करण्याची फारशी आवश्यकता नव्हती पण आत्ता माझ्यासमोर जो विद्यार्थी वर्ग बसलाय त्यांना बंदिस्त अर्थव्यवस्था त्यांनी पाहिलेलीच नाहीये पण नवीन अर्थव्यवस्था काय आहे हे तरी त्यांनी पाहिलंय की नाही हा पाहण्याचा प्रश्न किंवा प्रयत्न मी येणाऱ्या वर्षात केलाय मग ते आपलं 11वीतलं इकॉनॉमिक्स असू दे FYचं इकॉनॉमिक्स असू दे SYला असलेला आपला पब्लिक फायनान्सचा पेपर असू दे पहा म्हणजे मी 80 बासआउट झालो तरीही आपल्या सिलॅबसची रचना अजूनही बदललेली नाही ही वस्तुस्थिती आहे कोणावरती ही दोष देत नाही पण मला हा विषय का मांडावा असा वाटला याचं कारण सांगतो मग अशी प्राचार्य मॅडम म्हणल्या तसं कदाचित हे माझ्या वृत्तीमुळे असेल काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या इकॉनॉमिक्सच्या सिलॅबसच्या कमिटीवरती माझी नेमणूक झाली मला कॉर्पोरेट कल्चरची सवय असल्यामुळे त्या अजेंड्याचा वेड्यासारखा मी अभ्यास करून गेलो त्याच्या अनुषंगाने माझ्या नोट्स वगैरे काढून गेलो आणि मग तिथे हे करता येईल का ते करता येईल का बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये असं होता येतं मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो NSDL असं करतं त्यांचे फंड असतात रिझर्व्ह बँक असतं हे असं सगळं 2.5 तास झालं आणि मी ब्रेक झाला म्हणून वॉशरूमला गेलो दोन प्राध्यापक माझ्या पाठोपाठ धावत आले ते म्हणले तुझं काय आमच्याशी वैर आहे का मी म्हणलं अहो तुमच्याशी कशाला माझं वैर असतं आपण आज पहिल्यांदा भेटतो नाही म्हणले ते मुलांचा विचार वगैरे सगळं ठीक आहे मला रिटायर व्हायला 3 वर्ष शिल्लक राहिली आता हे नसतं गोंगड कशाला माझ्या मागे लावतोस मी दोष देत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या अशा कदाचित व्हिजिटिंग लेक्चरमधनं या चौकटीच्या बाहेर पाहता येतं का हा विचार मांडायचा म्हणून बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण हा विषय मांडतो आणि इतक्या 3 वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी समोर असल्यामुळे त्या सगळ्यांना कॉमन इंटरेस्ट राहावा म्हणून हा पाया घेतो पहा आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकतो की कृषी उद्योग आणि सेवा मराठीत सांगायचं म्हणजे ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज आणि सर्व्हिसेस ही GDP ची 3 सेक्टर्स आहेत म्हणून ही 3 सेक्टर्स आहेत हे बरोबर पण केवळ ही 3 सेक्टर्स आहेत का या 3 वृत्ती आहेत हे उत्पन्नाचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत का हे खर्चाचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत का हे अपेक्षांचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत का हे गुंतवणुकीचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत का हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो का हा सिद्धांत नाही हे जर माहिती नसेल तर जागोजाग ठेचकळायला होतं म्हणून आहे आज तुम्ही ज्या सहजपणाने म्हणता की 1+6 1+7 जेव्हा मोबाईलचा हँडसेट येतो तो आत्ता फक्त ॲमेझॉनवरती किंमत किती आहे हे पाहून ठेवायचं आणि महिन्याभरानंतर घ्यायचं कारण आज तो जर 40,000 मिळत असेल तर तो महिन्याभरानंतर नक्की 18,000 मिळेल प्लस ॲडिशनल रॅम्स किंवा GBs त्याच्यामध्ये मिळतील हे जे गणित आहे हे जे शेल्फ लाईफ आहे हे शेल्फ लाईफ हे सर्व्हिस सेक्टरची वृत्ती आहे ती ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीमध्ये नव्हती पहा ना किती काळ बदलतो साधं उदाहरण घ्या ना माझ्या आई वडिलांच्या काळामध्ये पत्र लिहिली जात होती म्हणजे आई वडिलांनी एकमेकांना लिहिली होती असलं मला काही म्हणायचं नाही उगाच त्या पिढीतलं कोणी इथं असलं तर पंचायत माझ्या पिढीने नंतरच्या काळामध्ये का होईना या पत्राची जागा ईमेल्सनी घेतली तुमची पिढी म्हणली हे ईमेल बिमेल कोण भानगड करणार ती SMS घेऊ आता SMS ही आउटडेटेड झालं आणि SMS स्टेटस आलं
तुमच्या लक्षात येते का की ईमेल आणि SMS मी आपणहून डिलीट करेस्तोवर डिलीट होत नाही, आणि व्हॉट्सअपचं स्टेटस ॲटोमॅटिक 24 तासांनी डिलीट होतं. म्हणजे आपल्या संवादाची इतकीच शेल्फ लाईफ आहे की जी 24 तासात ॲटोमॅटिक तिसरी पार्टी डिलीट करते. हे सर्व्हिस सेक्टरचं किंवा सेवा क्षेत्राचं सिने का नन असंच्या मराठीमध्ये, म्हणजे आत्ता आमच्या पूर्वीच्या मराठीमध्ये ज्याला अविभाज्य असं म्हणतात, असं फीचर आहे का, याचा विचार करायचा का? आणि याचं उत्तर हो असं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिसेस ही तीन क्षेत्र केवळ अर्थव्यवस्थेची तीन वेगवेगळी क्षेत्र नाहीत, ते तीन वेगवेगळे पॅटर्न आहेत. याचा भाषेवर परिणाम होतो, याचा बोलण्यावर परिणाम होतो, याचा वागण्यावर परिणाम होतो, याचा खर्च करण्यावर परिणाम होतो, आणि यातनं अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. अर्थव्यवस्था हे स्टँड अलोन प्रॉडक्ट नाही, पॉलिटिकल सिस्टम हे स्टँड अलोन प्रॉडक्ट नाही, आणि आपण विशेषतः मराठी विद्यार्थ्यांनी हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. मग अशी मॅडम माझ्याविषयी म्हणल्या, माझा परिचय करून देताना सांगितलं गेलं, हे काही चंद्रशेखर टिळकचं वैशिष्ट्य नाही. महाराष्ट्राला जी खूप मोठी जुनी परंपरा आहे, त्याचा फार फार तर मी हल्लीच्या पिढीतला यथाशक्ती यथामती पाईक आहे, की जो इकॉनॉमिस्टही असतो आणि जो ललितही लिहितो. ही परंपरा फार धनंजयराव गाडगिळांपासून सुरू झाली आहे, नंतरच्या काळामध्ये गंगाधर गाडगीळ त्याच्यात होते, नंतरच्या पिढीमध्ये नरेंद्र जाधव त्याच्यामध्ये होते, आणि खरं सांगायचं म्हणजे आपले सगळे संतही इकॉनॉमिस्टही होते आणि सोशिओलॉजिस्टही होते. हे जे बदलतं अर्थकारण असतं त्याच्यामध्ये काही गोष्टी बदलत जातात, काही गोष्टी तशाच राहतात. काळाच्या सोयीसाठी पहिली 2 मिनिटं इकॉनॉमिक्सचा तास घेतल्यासारखं सांगतो. ज्याला 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला आपल्या देशाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न GDP मध्ये, हल्ली तो चर्चेचा वादाचा स्टॅटिस्टिकल सिरीजमुळे विषय, पण तो काही माझा आजचा विषय नाही, त्यावेळेला आपल्या देशामध्ये 90% वाटा उत्पन्नाचा, राष्ट्रीय उत्पन्नाचा, हा कृषी क्षेत्रात नाही येत होता. 7 ते 8% वाटा उद्योग क्षेत्रामधनं येत होता, आणि जमतेम 2% वाटा आजच्या सेवा क्षेत्रात नाही येत होता, आणि त्या 2%पैकी 99% हे बँकिंग आणि इन्शुरन्समधनं येत होते. आज जेव्हा माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा 54 ते 55% वाटा सेवा क्षेत्रामध्ये येतो, तुम्ही जर त्या सेवा क्षेत्राची यादी पाहिलीत तर बँकिंग आणि इन्शुरन्स पहिल्या 10 मध्ये सुद्धा येत नाहीत. जे मला 80 साली विचारलं गेलं, बोलून पैसे मिळतात का, तो मीडिया दुसऱ्या स्थानावर आहे. मी ज्यावेळेला बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पातळीवरती खेळत होतो आणि घरातल्या परिस्थितीने मला प्रश्न विचारला, त्या खेळून पैसे मिळतात का, आज ती स्पोर्ट्स इंडस्ट्री आपल्या सर्व्हिस सेक्टरमधली नंबर 1 ची इंडस्ट्री आहे. आणि हे जेव्हा मी पाहतो, त्यावेळेला मी गमतीने माझ्या भाषणात अनेकदा म्हणतो की मी आणि दीपिका पदुकोणनी मध्येच बॅडमिंटन सोडल्यामुळे आपलं राष्ट्र अनेक पदकाला मुकलं. हा गमतीचा मुद्दा सोडू, पण हा जो बदलता काळ आहे त्याचा विचार करू. त्यावेळेला जेव्हा कृषी क्षेत्राचा वाटा जास्त होता, तरीसुद्धा नोकरी करणारी लोकं होती. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये असं काय जे वाटेल ते असेल ते उत्पन्न होतं. पहा आपलं मराठी आणि ते भाषेचे मीडियाचे विद्यार्थी आहेत, आणि माझी कळकळीची विनंती आहे मीडियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनो, अरे बाबांनो, भाषेचे आपल्याच खून नकार करू, हिंमत असेल तर दुसऱ्याच्या भाषेचे जाऊन खून करा. इतकी सर्व धर्म समभावता दाखवायचं काही कारण नाही स्वभाषेबद्दल. काय भन्नाट मराठी बोलतो आपण. एक किस्सा सांगतो, खोरा खोटा नाही, कपोल कल्पित नाही. मी मगाशी म्हटलं तसं, NSDL मध्ये मी गेली 21 वर्ष आहे, म्हणजे तुमच्या दृष्टीने डेड आहे, कारण 21 वर्ष एका जागी काम करतात काही वेडा का खोळा, बाहेरचे घेत नाहीत का काय, अशी परिस्थिती. संपूर्ण बोर्ड मीटिंग आणि ऑडिट मीटिंग्स मी कोऑर्डिनेट करतो. मला महिन्यातले 17-18 दिवस टुरिंग असतं, कारण मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा ऑल इंडिया इन्चार्ज असतो. तर माझ्या एका कलीगनी बोर्ड नोट पुटअप केले, आता मी 21 वर्ष तिथे काम करतो, मी आणि MD तेव्हापासून बरोबर काम करतोय. त्यांच्याकडे ती नोट पोचली मी टूरवर नसल्यामुळे, त्यांनी मला फोन केला. ते मला म्हणले, शेखर ही नोट आली माझ्याकडे, तू वाचलीस का? माझ्या लक्षात आलं, 21 वर्षानंतर तेवढं लक्षात येतं, बॉस आणि बायकोचे मूड पटकन ओळखावे लागतात, हे कधीही बदलत नाही. मी म्हणलं, सर मी ऐकली आहे, वाचली नाही आहे. ते म्हणले, म्हणजे काय? मी म्हणलं, नाही त्यांनी फोनवरती मला म्हणलं रीड आउट केले, काय झालं म्हणलं. माझ्या लक्षात आलं की ग्रॅमॅटिकली काहीतरी झोल झाला आहे त्याच्यात. झोल हा शब्द हल्ली संसदीय आहे, झोल राडा वगैरे चालतं हल्ली, माझ्या काळी नसे चालत. खोटं नाही सांगत, इथेच नंतर प्रमोदिनी रेगे आणि प्रभाकर रेगे लॉ शिकवायचे. ते मी जेव्हा इंटर कॉलेजियटला पहिल्यांदा बोललो तेव्हा माझं शेवटचं वाक्य होतं मुलुंड विद्याझंकार आणि निगो पंडितराव स्पर्धेला, कारण रेगे सर नंतर न्यू लॉला प्रिन्सिपॉल होते, आणि त्याच्यात मी चुकून ते वाक्य शेवटी असं म्हणलं की हे बोलणं गाढवपणाचं ठरेल. तर त्या 2 रेगे पतीपत्नींनी मला बाजूला घेऊन म्हणले, ते स्टेजवरनं तरी संसदीय बोल,
आज हे संसदीय झालं आहे म्हणून सांगितलं, गमतीचा मुद्दा तो नाही. माझ्या कलिगनी हॅव यू असं त्याला लिहायचं होतं, त्यांनी तुमच्या व्हॉट्सअपच्या भाषेत एच ए व्हीच्या जागी एच व्ही लिहिलं होतं आणि वायो यूच्या जागी यू लिहिलं होतं. मी ऑफिसला परत आल्यानंतर म्हणलं यू अँड मी, नाव इट इज वाय अँड एम. आता वायचं तुमच्या पिढीतले अर्थ तुम्हाला माहिती आहेत, पुढच्या पिढीला सांगण्याची जबाबदारी माझी नाही. हे कशात नव्हतं? हे आपल्या भाषेत नव्हतं. आपली भाषा आपल्या उत्पन्नाच्या कालावधीवरती अवलंबून असते, याबद्दल मी ठाम आहे. कसं ते पहा, माझी जी आजोबांची किंवा तुमच्या खापरपणजोबांची वगैरे पिढी होती, ती जिथे नोकरीला लागायची तिथनंच रिटायर व्हायचंय. त्यामुळे पहा, आपल्या मराठीतला त्या पिढीचा शब्द, तो नोकरीला चिकटला. जिथनं जायचा तिथनंच बाहेर यायचा. मी कॉमर्स किंवा लॉ शिकवताना गमतीने म्हणतो की कन्व्हर्टेबल डिव्हेंचर सर्टिफिकेटचं त्यांचं अपॉइंटमेंट लेटर हे पहिलं उदाहरण होतं. त्याच्यातच शेवटचा क्लॉज असेल. 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, 11 रुपये असे त्यांचे पगार होते. डोक्यावरनं पाणी म्हणजे 52-53 रुपये पगार होता. तुमच्या पिढीने माहिती नाही, पण माझ्या नंतरच्या माझ्या पिढीना चिमणराव गुंड्याभाऊ माहिती आहेत. त्या चिवी जोशींनी चिमणरावांचं वर्णन करताना लिहिलं आहे, जे पुढे दिलीप प्रभावळकर आणि बाळकर्व्यांनी अजरामर केलेल्या भूमिका आहेत. चिमणराव तथाकथित उच्च मध्यमवर्गीय होता, कारण त्याला महिन्याला 52 रुपये पगार होता, असं त्यावेळेचं मराठी आहे. आज 52 रुपयात काय होतं मला माहिती नाही. CCD मध्ये सुद्धा ते परवडत नाहीत. त्यामुळे मी लव्ह मॅरेज केलं नाही, कारण मैत्रिणीला CCD मध्ये नेऊन घेण्याएवढी माझ्या खिशात पॉकेट मनी नव्हता. गमतीचा मुद्दा सोडो. तुझी जो नोकरीला चिकटलेला जो काळ आहे, त्याचं वर्णन आपण नोकरीला चिकटला का केलं आणि त्याचा इकॉनॉमिक्सचा आणि त्यांच्या भाषेशी काय संबंध आहे? संबंध असा आहे, त्या माणसाला खात्री होती की तो जर धडधाकट राहिला तर तो 60व्या वर्षापर्यंत आणि इथे नोकरी करू शकेल. त्यामुळे त्याच्या गुंतवणुकीचा कालावधीच प्रदीर्घ होता. पहा पिढीची भाषा, आंब्याचं झाड लावतो, मी नाही माझा नातू आंबे खाईल. म्हणजे इतकी वर्ष थांबायला तो तयार होता. ज्यांना कोकणाची पार्श्वभूमी आहे त्याला माहिती आहे की आंब्याचं झाड जर मी आज लावलं तर 8व्या किंवा 9व्या वर्षी खरं उत्पन्न मिळतं. आज 8व्या किंवा 9व्या वर्ष थांबायची तुमची तयारी आहे? माझी पिढी जी 80च्या दशकात नोकरीला लागली, आम्ही इंडस्ट्रीयल सेक्टर डॉमिनेशन औद्योगिक क्षेत्राचं प्राधान्य असलेल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधी होत. माझ्या पिढीचं वर्णन कधीही तो नोकरीला चिकटला असं केलं गेलेलं नाही, तो नोकरीला लागला असं केलं गेलंय. कारण मी जर शारीरिकदृष्ट्या, आता मगाशीही शारीरिकदृष्ट्या होतं, आता माझ्या पिढीत आलं की जर तो शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहिला तर नोकरी बदलून का होईना तो पूर्ण काळ काम करू शकेल. आज जो सेवा क्षेत्राचा 54% वाटा देतो त्या पिढीचं वर्णन मागची पिढी सांगेल. मी जर तुम्हाला विचारला, अरे तुला 2-3 बॅच सिनियर होता, तो काय करतो, त्याचं तो ती जे काय असेल ते, तर तुम्ही असं नाही म्हणत तो नोकरीला चिकटला, तुम्ही असं नाही म्हणत तो नोकरीला लागला, तुम्ही म्हणता आजकाल तो इथे नोकरी करतो. त्याने असं सांगितलं की मी विचारतो त्याला, काल हे यस्टरडेचं रूपक आहे का काल हे टुमारोचं रूपक आहे? विचार करा. हा भाषेमध्ये झालेला फरक नाही आहे, हा त्याच्या इन्कमच्या शेल्फ लाईफमध्ये झालेला फरक आहे. आणि म्हणून मग ते व्हॉट्सअपवरनं तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसवरती गेलात का, ते 24 तासात ऑटोमॅटिक डिलीटच होतं. म्हणजे आपण जसे बर्नआउट होतो तसा तो इन्स्ट्रुमेंटही बर्नआउट होतं. कारण केवळ माझ्या इन्कमचं शेल्फ लाईफ नाही कमी झालेलं, माझ्या कन्झम्पशनचं आणि माझ्या कन्झम्पशन प्रॉडक्टचंही शेल्फ लाईफ कमी झालं आहे. पण सगळी गोष्ट बदलत असताना अनेक गोष्टी तशाच राहतात, फक्त त्या नव्यानं बदलत राहतात किंवा कळत राहतात. मगाशी व्हॉट्सअप आणि फेसबुकचा उल्लेख केला. जे फेसबुकवर ॲक्टिव्ह असतील तुमच्या लक्षात आलं असेल, कालपासून एक पोस्ट फेसबुकवर खूप फिरती आहे आणि बंचुका वक्ता असल्यामुळे कुठचं उदाहरण कुठे वापरता येईल याच शोधात मी असतो. त्यामुळे माझे दोन्ही मुलगे माझ्याबरोबर सिनेमे पाहायला येत नाहीत. ते म्हणतात तुझं त्या डायलॉगकडे कमी लक्ष असतं, हा डायलॉग तुझ्या भाषणात कुठे वापरता येईल याच्याकडे तू जास्त असतोस. मीडियामध्ये ते करावं लागतं. हे टीप म्हणून घ्यायचं की नाही बघा तुमचं तुम्ही. तर त्या व्हॉट्सअपवरती एक कालपासून फेसबुकवरती कालपासून एक पोस्ट फिरती आहे. खरं सांगायचं म्हणजे हे माझ्या आजच्या विषयाचं सूत्र आहे. ते सहज म्हणलं आहे, जिनके ना आए थे कभी जवाब, जिनके ना आए थे कभी जवाब, उनके सलाम आने लगे, वक्त क्या बदल गया, मेरे नीम पे आम आने लगे. हे असंच कारण आहे का ह्याचं उदाहरण? हो, असं आहे. मग माझ्या आजोबांची, तुमच्या खापरपणजोबांची, ॲग्रिकल्चर सेक्टरच्या प्रतिनिधींची, माझी किंवा तुमची, मागच्या विद्यार्थ्यांची जी पिढी आहे, ह्याच्या 2 गोष्टी गुंतवणुकीच्या कधीही बदललेल्या नाहीत आपल्या देशामध्ये. आता माझ्यावर विश्वास ठेवा, कारण गेली 8 वर्ष प्रत्येक 3 महिन्यात कमीत कमी एकदा असं मी आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात गेलो आहे आणि त्यामुळे अक्रॉस द कंट्री हे खरं आहे.
एक म्हणजे घर आणि दुसरं म्हणजे सोनं. मी सोन्याविषयी बोलणार नाही, फार प्रॉब्लेम होतो कारण माझं लग्न होऊन आता 31 वर्ष झाली आहेत. एकच फक्त उदाहरण सांगतो आणि ते तुमच्याही पिढीमध्ये सत्य आहे, त्यामुळे आत्तापासून सावध राहा. माझी बायकोनी BMC मधनं VRS घेतली, व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली, घरात एवढा हक्काचा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर होता आणि नको त्यावेळेला आपण दुसऱ्याचं भलं करू शकतो असा नवऱ्यांना भ्रम होतात, तसा मला झाला. आणि मी तिला म्हटलं मी तुझे पैसे गुंतवून देतो, तिने पण दिले फुकटचं कमिशन वाचेल म्हणून. तिला टॅक्स वजा जाता मी तिला गेल्या अनेक वर्षांमध्ये सरासरी 17 ते 18% रिटर्न मिळवून दिले. एक दिवशी मला अवदसं आठवले कारण त्या दिवशी सोन्याचा भाव जवळजवळ 38,000 रुपये तोळा होता. बरं, मी राहतो एकत्र कुटुंबात, त्यामुळे 85 वर्षाच्या आईपासून 3 वर्षाच्या नातवापर्यंत अशा पिढ्या माझ्या घरामध्ये आहेत. माझी आई, माझी बायको, माझी सून, माझी वहिनी यांचं त्या TV कुठची मालिका पाहायचं याच्यावरही सालं एकमत होत नाही. आता सालं हाही शब्द पार्लमेंटरी झालेला आहे. पण सोनं विकत घ्यायचं याच्यावर मतैक्य आहे. काय म्हणतात त्या, रात्रीसुद्धा विकता येतं. खरं म्हणजे मध्यरात्री, मध्यरात्री कोणाच्या बापाने सोनाराची दुकानं उघडी ठेवली आहेत आणि एवढं कुठचं रामराज्य आहे असले प्रश्न तिथे विचारायचे नसतात. पण एकदा हे 38,000 तोळे सोनं झाल्यानंतर मला अवदसा आठवली. कधी नव्हे ते वेळेच्या आधी घरी गेलो, जेवलो आणि 7 वाजता बायकोला म्हटलं पक्का भटजी आहे, टिळं काढणार आहे. म्हटलं आधी सालं जेवण तर पदरात पाडू, हेही गेलं तर काय घ्या. आणि म्हटलं बघ बाई, तू म्हणतेस मध्यरात्री, अजून मध्यरात्रीला 5 तास आहेत, सोनं विकूया. 21-22 हजारांनी घेतलं आहे, 37,000 झाले. तुला पाहिजे त्या शेअरमध्ये पैसे गुंतवतो. MA संस्कृत, गोल्ड मेडॅलिस्ट आहे संस्कृतमधली, जगन्नाथ शंकरशेट विनर आहे माझी बायको. तोपर्यंत माझं लग्न होऊन 25 वर्ष झाली ती. माझी बायको मला म्हणली की वेळ आली तर शेखर मी तुला विकेन पण सोनं विकणार नाही. नाही आत्ता हसून घ्या, याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट तुम्ही लक्षात घ्या. सोनं जे तुम्ही विकत घेताय ते विकतच नाही, ॲप्रिसिएशन करायला तुम्ही तयार नाही, ते बुक करत नाही, आपला देश सोनं निर्माण करीत नाही. ते मॅकेनस गोल्ड नावाचा एक जुना सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तो रॉबर्ट रेडफोर्ड ग्रेगरी पेकला सांगतो तसं आहे की वेदर गोल्ड ब्लॅक आर येलो इज गोल्ड अँड टेम्पटिंग. खा म्हणजे थोडक्यात हिंदीत सांगायचं तो खाय तो भी पचताय, ना खाय तो भी पचताय. आज तुमच्या लक्षात येत आहे का, ज्या डेफिसिटची आपण चर्चा करतोय आपल्या देशाच्या, त्या डेफिसिटचा बहुतांश वाटा उगाच कशाला तेलाच्या नावाने बोंब मारायची, सोन्यामुळे जास्त डेफिसिट आहे. दुसरं हाऊसिंग, घर. जसं सोनं आपण विकत नाही तसं घर विकत नाही. माझ्या आजोबांच्या पिढीला विचारा, त्यांनी आयुष्यातलं पहिलं घर कधी बांधलं. अक्रॉस द कंट्री हे सत्य आहे, जे आज वयवर्ष 90+ मायनस आहेत त्या सगळ्या पिढीबद्दल, आणि आपल्या सगळ्यांना त्या पिढींचा वारसा आहे. उगाच कशाला, विंदा करंदीकर म्हणतात तसं, इतिहासाचे अवजडो जे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणि कत्यावर चढूनी भविष्य वाचा. एक्झॅक्टली मी आत्ता तेच करतोय. ते सांगतील की रिटायरमेंट व्हायच्या फंडातनं मी घेतलंय, त्यामुळे बहुतांश त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या घरांची बंगल्यांची नावं इच्छापूर्ती तपस्या समाधान अशी आहेत. मी टिंगल नाही करत आहे, मी कृतज्ञ आहे त्या पिढीबद्दल. पण आज एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, एक फायनान्सचा विद्यार्थी म्हणून, एक गुंतवणुकीचा विद्यार्थी म्हणून, एक मीडियाशी संबंधित माणूस म्हणून मी जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांचं उत्पन्न कमी असेल पण त्यांचा गुंतवणुकीचा कालावधी प्रदीर्घ होता. आणि जोपर्यंत ते अर्निंग कॅपॅसिटीमध्ये होते तोपर्यंत ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत नव्हते, याचा अर्थ त्यांची लिक्विडिटी इंटॅक्ट होती. आज अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्राचे, फायनान्सचे, गुंतवणुकीचे विद्यार्थी मला सांगतील की लिक्विडिटी इंटॅक्ट याचा अर्थ त्यांचा सप्लाय डिमांडमधल्या मनीची गॅप कमी, मनीची गॅप कमी याचा अर्थ कॉस्ट ऑफ इंटरेस्ट रेट कमी, इंटरेस्ट रेट कमी याचा अर्थ कॉस्ट ऑफ रेजिंग फायनान्स कमी, कॉस्ट ऑफ रेजिंग फायनान्स कमी याचा अर्थ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आणि जेव्हा डिमांड स्थिर राहते तेव्हा उत्पादन नफा आणि विक्री जास्त. जेव्हा उत्पादन नफा आणि विक्री जास्त त्यावेळेला सरकारला इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि प्रॉफिट टॅक्समध्ये मिळणारा पैसा जास्त. हा जेव्हा जास्त तेव्हा सरकारचा डेफिसिट कमी. सरकारचा डेफिसिट कमी म्हणजे अर्थव्यवस्थेतनं सरकार किती पैसे उचलेल याची प्रमाण कमी, याचं प्रमाण कमी म्हणजे खासगी क्षेत्राला जास्त पैसा उपलब्ध. खासगी क्षेत्राला जास्त पैसा उपलब्ध म्हणजे पुन्हा इंटरेस्ट रेट कमी, म्हणजे पुन्हा महागाई कमी. याला अच्छे दिन म्हणतात का? याचं उत्तर हो असं आहे.
माझ्या पिढीला जर विचारलं तुम्ही की बाबा तू घर पहिलं केव्हा घेतलंस, ते सांगतील साधारणपणे 40-45. मी तुमच्या पिढीला विचारतच नाही हल्ली हा प्रश्न, मला भीतीच वाटते घरी काय ना दारी काय, मी त्याला तू लग्न करतोयस का असं विचारत नाही, कारण एचओडी होण्याचं पाप भयंकर असतं. कुठच्याही क्षेत्रात जा, कारण तुमचा जर एखादा सहकारी रजेवर गेला तर बोंबलायला कधीही रिप्लेसमेंट मिळत नाही, आणि वरती विचारतात हे पुरं कसं नाही झालं, आता काय म्हणजे आम्ही कोण आहोत, पण तर सांगता येत नाही ना, कारण ऑफिसमध्ये आयदर वॉचमन तरी व्हावं किंवा चेअरमन तरी व्हावं, या दोनच माणसांना मुभा असते त्यांच्या मनासारखं वागण्याची आणि बोलण्याची, बाकी सगळे आपण डमरू आहोत. हा गमतीचा पहिल्या दोन ओळींना हे अगदी मनापासून पटलंय. मी शिक्षण क्षेत्रात नसलो तरी मला त्याची खूप चांगली सवय आहे, माझे सासरेही प्रिन्सिपॉल होते, गमतीची गोष्ट सोडून देऊ. तर तुमची जी पिढी आहे त्यांना मी हल्ली एवढंच विचारतो की बाबा तू घर बघायला लागलास का, कारण माझा अनुभव असा आहे की ही जी 54% वाटा देणाऱ्या सर्व्हिस सेक्टरमधला जो सरासरी वयोगट आहे तो 30+ - आहे. ती पिढी 45-व्या वर्षी घर घेत नाही पहिलं, ती पिढी 60-व्या वर्षी पहिलं घर घेत नाही. नको ते वाह्यात निरीक्षण करायचंय काय, आहे हे एक लग्न पेलवत नाहीये, दुसऱ्याच्या लग्नाची कशाला निरीक्षण करायची, पण त्याला खाज असा शब्द आहे मराठीत, आता त्याला काय करू मी. बरं माझ्या आडनावाचं नावाचं जे पहिलंच दोन अक्षर आहेत CH, ते तुमच्या जनरेशनमध्ये कुठच्या अर्थाने वापरली जातात ते मला माहिती आहे, तो शब्द फक्त इथनं उच्चारत नाही एवढंच, त्याचे पुढचेही 4 अक्षरं मला माहिती आहेत, पण ते इथे नको. पण तुम्हाला हे माहिती आहे, मी त्यांना एवढंच विचारतो तू आता घर पाहायला लागलास का, कारण माझं ऑब्झर्वेशन असं आहे ही जनरेशन जी 29-30+ आहे, जी माझ्या सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, जी माझ्या देशाला 54% GDP देते, ते त्यांच्या साखरपुड्याच्या वेळेला घर बुक करतात आणि लग्नाच्या वेळेला नवरा बायको जी काही केस असेल ती आणि घर यांचा ताबा एकदम घेतात. माझा काही राग नाही, या प्रोसेसमध्ये फ्लॅट स्पाऊस होतो का स्पाऊस फ्लॅट होते मला माहिती नाही. नाही कृपा करून विनोद म्हणून घेऊ नका, आज माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढचा, आज माझ्या देशाच्या राज्यव्यवस्थेपुढचा, आज माझ्या देशाच्या प्रसार माध्यमांच्या व्यवस्थेपुढचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जात याचा विचार करायची गरज आहे. माझी जी आज 85-च्या पुढची पिढी आहे, 50-60 वयोगटातली, आम्ही मस्तीत आहोत, आम्ही त्या पिढीतले नाही, हे काय आमचं वाकडं करतात. 90-च्या पुढची पिढी आहे ते म्हणते आता आमचेच दिवस किती राहिलेत मला माहिती नाही, मी कशाला या भानगडीत पडू, कारण ते सगळं सोडून पल्ल्याड गेलेले आहेत. पण ही जी पिढी आहे ती व्होटर्स निवडती आहे, ही जी पिढी आहे ती सरकार निवडती आहे. आज का देशा जगातल्या प्रत्येक देशाचे हे प्रश्न समान आहेत. बघा 2014 नरेंद्र मोदी निवडून आले त्यावेळेला फक्त 2% व्होटिंगची सरासरी वाढली आहे, पण या वयोगटातल्या व्होटिंगचं वाढलेलं प्रमाण हे 3.5% वाढलं आहे. आता कोणी निवडलं हे त्या प्रचार प्रसारपत्रकातले निवडणुकीतले किती मुद्दे खरे झाले किती खोटे झाले हा चर्चेचा विषय नाही आजचा, पण तुमच्या लक्षात येईल की त्यांचा जो जाहीरनामा होता तो या पिढीशी नातं सांगणारा आहे. जर्मनीमध्ये 2014 इलेक्शन झाली, अंजेला मर्केल ज्या कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये आल्या त्यांचा मनसुबा तसा आहे. डोनाल्ड ट्रम्प आपण त्याला काय वाटेल ते म्हणू त्यांना, पण आज डोनाल्ड ट्रम्प का निवडून आले, डोनाल्ड ट्रम्पचा जो जाहीरनामा आहे 2014 अखेरच्या निवडणुकीचा तो त्या पिढीला अपील करणार आहे. कसं बदलतं अर्थकारण बदलतं राजकारण असतं पहा. केवळ आपल्या देशातलं उदाहरण देतोय अशातला भाग नाही. जर तुम्ही मीडियाचे विद्यार्थी आहात इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहात आणि तुमची जनरेशन किती यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असते याचं मला पूर्ण भान आहे. साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टू बी प्रिसाईज 22 जुलै 2018 BBCला डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक एक मुलाखत दिली, त्याचा 18 मिनिटाची एक क्लिप यूट्यूबवरती अव्हेलेबल आहे. मी इथे हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला विनंती करतो, विनंती ह्याच्या पलीड मी काही करू शकत नाही, मी हात जोडून विनंती करतो की ती क्लिप पहा. मग तुम्ही कुठच्याही शाखेचे विद्यार्थी किंवा प्राध्यापक असाल, तो BBCवाला इंटरव्ह्यू घेत आहे त्यामुळे तो काय भन्नाट प्रश्न विचारतो ते थोडी क्रेडिबिलिटी लागते. तो 1.5 मिनिटं झाली ह्याचा प्रश्न संपत नाही. डोनाल्ड ट्रम्पला इतकं दुसऱ्याचं ऐकायची सवय नाही, तो मुळात डोनाल्ड ट्रम्प आहे. तुम्ही कितीही नावं ठेवा तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे,
आता आमच्याकडं कशात काही नाही, तरी हल्ली सगळे गेली 4 वर्ष इतक्या वरच्या पट्टीत बोलतात की मला असं वाटायला लागलंय की लाऊडस्पीकरचा काय हल्ली शोधबीन लागला नाही आहे काय आपल्या देशात. पण तो एक वेगळा विषय, मीही कदाचित वरच्या पट्टीत बोलतोय असंही झालं असेल. तर त्या डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना विचारलं, तुमच्या प्रश्नाचा जर मला समजलेला अर्थ असा आहे की तुम्हाला पुढच्या निवडणुकीला परत लोक निवडून देतील का, मी ठामपणाने सांगतो याचं उत्तर हो असं आहे. तो बीबीसीवाला म्हणला कसं काय ह्याला भीती, हा पुन्हा मोठा प्रश्न विचार आहे. त्यामुळे कसं काय म्हणल्या ह्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. ती क्लिपमध्ये अगदी बघण्याजोगा विनोदी प्रसंग येतो. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले डोनाल्ड ट्रम्प, ते म्हणले अहो तुम्ही बीबीसीवाले, तुम्ही काय माझे व्होटर नाही, तुम्ही काय म्हणता याची मी कशाला चिंता करू, तुमचा काय तर टीआरपी बीआरपी आहे ते तिकडे, त्याचा माझ्या निवडणुकीशी संबंध काय, मला माहिती आहे म्हणले की मी इराकबद्दल असं म्हणलं, मी चीनबद्दल असं म्हणलं, मी त्याच्याबद्दल तसं म्हणलं, त्यामुळे तुम्हाला शंका आहे की ती लोक मला त्रास देतील, पण त्या देशातले लोक माझे मतदार नाहीत ना म्हणला. माझे मतदार इथे आहेत आणि त्यांना माहिती आहे की मी सत्तेवर आल्यापासून आपल्या देशात गेल्या 70 वर्षात नव्हता इतका बेरोजगारीचा दर कमी आहे. मी सत्तेवर आल्यापासून आपल्या देशात गेल्या 50 वर्षात नव्हता इतका पर्सनल इन्कम टॅक्सचा रेट कमी आहे. मी सत्तेवर आल्यापासून गेल्या 35 वर्षात नव्हता इतक्या आपल्या देशातला कॉर्पोरेट टॅक्सचा रेट कमी आहे आणि त्यामुळे आपल्या देशाचा डेफिसिट कमी आहे आणि मी कोणालाही याच्या पुढं ग्रीन कार्ड देणार नाही असं सांगितल्यामुळे आशियाई देशांची आवक वाढली आहे, कमी झाली आहे. आता आशियाई हा शब्द कसा इंटरप्रिट करायचा हे मी तुमच्यावर सोडतो. तुम्ही म्हणाल हे बघा ना, तुमच्या लक्षात येत आहे का यातलं बदलतं अर्थकारण आपण लक्षात घेऊ का. इतका इन्फ्लक्स जाणार नसेल तर आपल्याला काय निशमध्ये राहावं लागेल याचा विचार करावा लागेल का. जाणीवपूर्वक मी वेगवेगळ्या पद्धतीचे पैलू आणि मुद्दे मांडतोय कारण मला ते 45 मिनिटात बसवायचे आहेत. त्या अरुणा ढेरे यांची कविता आहे, तसं होत असेल कदाचित, नदीच्या काठाकाठाने जाताना जरी तो काठ असला तरी पावलं ओली होतात, माझ्या विषयाचं तेवढंच आज मला महत्त्व वाटतं. हे का करावं लागतं ह्याची 2 कारणं आहेत. हा केवळ उत्पन्नाचा, मी मगाशी म्हणलं तसं काल कमी होतो असं नव्हे, हा केवळ सोनं आणि घर ह्याचा प्रश्न नाही आहे. साधं उदाहरण घ्या ना, मी 80 साली पासआउट झालो, कॉमर्सचा विद्यार्थी आहे मी आणि मला खात्री आहे की अजूनही आमच्या कॉमर्सच्या पुस्तकात हेच शिकवतात. काय शिकवतात आम्हाला, 2 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म, 2 ते 5 वर्ष म्हणजे मीडियम टर्म आणि 5च्या पल्याडचा म्हणजे लॉंग टर्म. हे जर मी माझ्याकडं नवीन माझ्या डिपार्टमेंटला आलेल्या माणसाला सांगायला लागलो ना, मला पूर्ण खात्री आहे माझ्यासमोर तो काही म्हणणार नाही कारण त्याचा CR माझ्या हातात आहे. पण तो बाहेर गेल्या गेल्या माझ्या सेक्रेटरीला सांगेल या बुढ्ढ्याबरोबर कसं काय गं तू काम करतेस. मी दोष नाही देत आहे, विचार करा तुम्ही याचा तुमच्या अर्थव्यवस्थे तुमच्या नाही आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम लक्षात घेऊ. माझ्या आईवडिलांची पिढी सोडून देऊ, माझ्या पिढीचा जो विचार केला की जी तुमची जस्ट इमिजिएट प्रिसिडिसर आहे, आमच्या पिढीत जे 85च्या पुढच्या आहेत अगदी इथे बसलेल्या पहिल्या 2 रांगातल्या नाही, कोणालाही विचारा त्यांची पहिली गुंतवणूक काय होती. ते सांगतील LIC 20 वर्षाची 5000 रुपयाची पॉलिसी. माझा ठाम समज होता की LIC असा काहीतरी नियम आहे म्हणून. आज जर मी माझ्या घरातल्या मुलांना किंवा तुमच्या पिढीला माझ्याकडे नवीन आल्यानंतर सांगितलं तर तो बाहेर आल्यानंतर म्हणेल या बुड्ढा सटला गया आहे, म्हणजे मी 20 वर्ष मला नोकरी राहील अशी याला खात्री आहे. पहा विचार कसा बदलत जातो. कारण माझ्या आईची पिढी जर सोनं घ्यायची मगाशी मी म्हणलं ना, तसाच हिशोब आजही आम्ही वापरतोय. पण प्रत्यक्षात राजकारण तसं होत नाही आहे, प्रत्यक्षात अर्थकारण तसं होत नाही आहे, फक्त आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार नाही आहोत. मी लहान असताना माझी आई नेहमी सांगायची की त्यावेळेला आईचे ते सोनाराच्या भिशीचे पैसे द्यायला लागायचे, त्यानिमित्ताने जरा निष्कारण मोठं मिठं झाल्यासारखं वाटायचं. मी स्टॉक मार्केटला लागल्यानंतर माझ्या आई मला नेहमी सांगायची, जळलं ते तुझं शेअर बाजार वगैरे म्हणली, म्हणलं असलं काही म्हणू नको का, त्या खालती ज्या 2 गाड्या उभ्या आहेत ना त्या शेअर बाजाराच्याच आहेत. ती म्हणली ना तुझ्यापेक्षा माझा सोनार चांगला. याही वयामध्ये माझ्या आईचा हा ठाम विश्वास आहे आणि त्या ती सोनाराच्या भिशीवरती तिचा ठाम विश्वास आहे. ती सांगते आजही काय अर्थतज्ञाची आई आहे, म्हणजे मी जिथे घरातलं अर्थतज्ञ घालवू शकलो नाही तिथे जगाला काय करणारा वेगळाच विषय आहे. ती म्हणते बघ माझा सोनार किती चांगला आहे, म्हणली 11 महिने फक्त पैसे घेतो, 12व्या महिन्याला पैसे घेत नाही आणि तरीही 12 महिन्याचे मिळून तो मला सोनं देतो. मी आईला विचारतो तुला तो सोनं देतो अगदी बरोबर, मी जावई किंवा माझे वडील त्याचे जावई त्यामुळे तो 12 महिन्याचा पैसा न घेता देतो, फक्त मला एक सांग ते सोनं देताना तू भिशी सुरू केलीस त्याचा वेळचा भाव लावतो का भिशी संपली त्यावेळचा भाव लावतो. ही जी टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे हे बदलतं अर्थकारण किंवा बदलतं समाजकारण आहे की नाही.
कारण माझी पिढी जेव्हा एल आय सीला 20 वर्षापर्यंत पैसे देत होती म्हणून आज एल आय सी सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे की नाही, म्हणून आज एल आय सी आय डी बी आय ताब्यात घेते की नाही, म्हणून आज एल आय सी आय एल एफ एस ताब्यात घेते की नाही, म्हणून आज एल आय सी माझ्या देशातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार होते की नाही, म्हणून एल आय सी सुट्टीचा विचार करते की नाही. पण आज जेव्हा माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा 54% जी डी पीचा वाटा देणारा मनुष्य त्याच एल आय सीला सांगतो मला आज 10 लाख रुपये मिळाले आहेत, मी तुझ्याकडे ठेवतो, पुढच्या महिन्यापासून मला रिटर्न हवे आहेत, मग त्याला पेन्शन म्हण किंवा रिटर्न म्हण, 20 वर्षाचा काळ 20 दिवसावर येतो, तुमची इन्व्हेस्टमेंट किती शॉर्ट टर्म होते. हे जे माझं बदलतं समाजकारण आहे त्याचा माझ्या देशाच्या अर्थकारणावर परिणाम होतो की नाही? का मला आज इन्कम टॅक्समध्ये सवलत द्यावी लागते? जेव्हा इन्कम टॅक्समध्ये ATC इंट्रोड्यूस झालं तेव्हा म्हणले लोकांना बचतीकडे आणू, आता आम्हाला लोकांना गुंतवणुकीकडे आणायला लागतंय की बाबा गुंतून रहा. आणि म्हणून परवा आय आय एम बँगलोरमध्ये बोलताना मी म्हणलं तसं की हृदयाचे असू दे नंतर पैशाचे असू दे, सध्या सगळीच गुंतवणूक ही शॉर्ट टर्म आहे, असल्या सर्व सुविधा माझ्या वेळी कुठं गेल्या होत्या? कारण पहा मॅरेज इन्स्टिट्यूट ही आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपवर आणली आहे आणि आता ती सेमी जेंडर केली आहे. मी कोणाचंही समर्थन करत नाही, मी कोणाचाही विरोध करत नाही, पण जेव्हा मूलभूत आर्थिक सामाजिक ढाचाच बदलतो तेव्हा वैचारिक ढाचा असा ढासळत जातो. ढाचा शब्दाला आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत वेगळा शब्द आहे आणि ती तारीख फार लांब नाही आहे याची मला कल्पना आहे, पण मला त्या अर्थाने अभिक्षित नाही आहे. हा का विचार करावा लागतो? कृपा करून आपण विचार करूया. तुमची जी काही राजकीय मतं असतील ती, माझा जरासुद्धा विरोध नाही त्याला, माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. लग्नाला 31 वर्ष झालेला नवरा दुसरं काही करू नाही शकतो, लोकशाहीवर विश्वास नसेल तर घरात राहील कसा? पण याचे जे निरनिराळे पैलू आहेत, कंगोरे आहेत, ते किती छोट्या छोट्या गोष्टीतनं दिसतात पहा. हे बदलतं समाजकारण आणि बदलतं अर्थकारण. कारण मी मगाशी म्हणलं तसं 2 वर्ष शॉर्ट टर्म, 2 ते 5 वर्ष मीडियम टर्म, 5 वर्षाच्या बाहेर लॉंग टर्म अशी परिस्थिती नाही आहे. माझी ही पिढी मला सांगते काल घेतलं आज विकलं हा लॉंग टर्म, आज घेतलं आज विकलं हा मीडियम टर्म, आणि घ्यायच्या आधी विकलं हे शॉर्ट टर्म. हसू नका, फिनान्शियल डेरिव्हेटिव्ह मार्केटचा व्हॉल्यूम तुमच्या इक्विटी व्हॉल्यूमच्या आज 177 पट आहे, तो एका रात्रीत जन्माला आलेला नाही. आज का माझ्या देशातल्या गुंतवणूकदाराला सिंगापूरमध्ये माझा इंडेक्स काय आहे विचार करायला लागतो? तो केवळ माझ्या 5 तास आधी आहे म्हणून नाही, तो माझ्यापेक्षा जास्त पैसा गुंतवतो म्हणून. आज काय FII माझ्याकडे येतात? त्यांच्या देशापेक्षा मी जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देतो म्हणून. आज का पेमेंट बँका चालत नाही? टेक्नॉलॉजी सेवी आहेत ना. आजच्या इकॉनॉमिक्सच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना उद्या पेमेंट बँकाच नोकरी देणार आहेत. तुम्ही कल्पना करू शकत होता का 80 साली मी BCom झालो त्यावेळेला मी ठरवलं होतं मी बँकेत नोकरी करणार नाही, खरोखर मी एक दिवसही केली नाही. हो, माझ्या नाव नोंदवायला गेले माझे आई वडील, तर त्यावेळेला त्यांनी विचारत कसं काय या मुलाचं लग्न व्हायचं, हा काय बँकेत नोकरी नाही करत. हरकत नाही माझी, झालं लग्न काय भलंबुरं व्हायचं ते झालं. परंतु आज जर तुमच्या समोर पेमेंट बँका हा विषय असेल तर पहा बँकेची मूळ कन्सेप्ट पुस्तकात मी काय शिकतोय, कमी दरानं डिपॉझिट घेतो, जास्त दरानं कर्ज देतो, मधल्या फायद्यावरती जो जगतो त्याला बँक म्हणतात. पेमेंट बँक म्हणते कर्ज देताच येणार नाही, एकाला म्हणते 1 लाखाच्यावरती पैसे ठेवताच येणार नाहीत. म्हणजे पुस्तकात मी काय बँकिंग शिकतो आणि जिथं मला नोकरी करायची तिथं काय बँकिंग करणार आहे, आणि याचा आम्ही विचारच करत नाही. हे बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण आहे की नाही? आजच्या सामाजिक अशांततेचं कारण बदलत्या अर्थकारणानुसार माझं बदलतं समाजकारण मी आंभाळू शकलो नाही हे आहे का, याचा विचार कधी करणार? किती छोट्या छोट्या गोष्टीत बदललं आहे पहा. माझ्या वडिलांच्या काळामध्ये क्रेडिट कार्ड नावाची कन्सेप्टच नव्हती. आज माझे वडील हयात असते तर 95-98 वर्षाचे असते. मला अजूनही आठवतं, पण तेव्हाही मी डेरिव्हेटिव्हजनी व्यवहार केला आहे. सगमतीत मी म्हणतो जे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय आणि इक्विटीज म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जायचं कारण नाही. पहिले साधं उदाहरण आहे, जे माझ्या पिढीचे आहेत त्या सगळ्यांना आठवत असेल, गावामध्ये एकच वाण्याचं दुकान असायचं. महिनाभर आम्ही लहान मुलं आईनी सांगितल्यानुसार पिशव्या घेऊन त्यांच्या दुकानात जायचो, तो सामान देत राहायचा. त्या दुकानदारांनी बाप जन्मात आम्हाला तुझ्या पैशाचं काय विचारलं नाही, कारण त्याला माहिती होतं माझे आई वडील त्यांचा पगार होईल, त्या दिवशी घरी यायच्या आधी त्याचे पैसे देतील, इतकी क्रेडिबिलिटी होती. आणि म्हणून हातात खिशात एकही क्रेडिट कार्ड नसलेल्या माझ्या वडिलांच्या अंतयात्रेला फक्त 4,500 लोक होती.
माझ्या पिढीकडे क्रेडिट कार्ड आहे, कारण त्या क्रेडिट कार्ड कंपनीला खात्री आहे चंद्रशेखर टिळक NSDL मध्ये नोकरी करतो. असाच शारीरिक बौद्धिक बोलीक दृष्टीनेही तगडा राहिला तर 60व्या वर्षापर्यंत नोकरी करेल. म्हणजे थोडक्यात महिनाभराने ते बिल देतील, तेव्हा हा पैसे देईल. त्यामुळे माझ्या पिढीला क्रेडिट कार्डचे फोन येतात. आजच्या सर्व्हिस सेक्टरच्या 54% म्हणतात प्रीपेड मोबाईल आणि डेबिट कार्ड. हा अविश्वास या पिढीवरचा नाही आहे, हा अविश्वास बदलत्या अर्थकारणातला आहे. तो अविश्वास किती आहे आणि तो किती सामाजिकदृष्ट्या दृगोचर होतो पहा ना. आता आपल्याला कोणालाही विमानाचा प्रवास हे काही नवलाईची गोष्ट राहिली नाही. माझ्या लहानपणी ST स्टँडला कमी गर्दी असेल अशी आता एअरपोर्टवरती असते. खोटं नाही सांगत, कारण आठवड्यातले कमीत कमी 4 दिवस मी देशातल्या कुठच्या ना कुठच्या तरी एअरपोर्टवर असतो. सोमवारी सकाळी मुंबई एअरपोर्टला जायचं म्हटल्यानंतर पहाटे जर माझं 6 फ्लाईट असेल तर 4 रिपोर्टिंग असतं, मी 3:15 जातो. कारण सोमवारी सकाळी 3:15 त्या लाईनीमध्ये सेक्युरिटीच्या किती वेळ उभं राहावं लागेल मला माहिती नाही. एकदम ठाण्याच्या टोलनाक्यासारखी परिस्थिती आहे ती. पण आज त्या मोबाईलमध्ये किंवा त्या एव्हिएशनमध्ये जर ही परिस्थिती आहे, पण त्या एव्हिएशनमधनं जो मी काळ दूर केला, भौगोलिक अंतर दूर केलं, पण माझं आर्थिक अंतर दूर झालं का, याचं उत्तर नाही असं आहे. हे बदलतं अर्थकारण आहे आणि ह्याचे सामाजिक होणारे परिणामही वेगवेगळे आहेत. मी मगाशी म्हटलं तसं की हे जे पॅराडिगम बदलला आहे, तो पॅराडिगम ज्यांना पटकन सावरता आला, सांभाळता आला, ते राज्य, ती राष्ट्र आपल्या किती पुढे गेली ह्याचा विचार करा. हे केवळ तांत्रिक नाही आहे, हे दिसतं समोर. साधं उदाहरण घ्या, सध्या एशियन कपचे चॅम्पियनशिपचे दिवस आहेत. तुम्ही पहा ते जे काही सगळे मेडल विनर्स आहेत, कुडॉस टू दॅम. मी त्यांच्यावर टीका नाही करत आहे, कृपा करून गैरसमज करून नका घेऊ. ते कृपा का लक्षात घ्या, ह्यातला एकही पूर्वीच्या फिनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्रीमधला नाही आहे. कारण ही फिनान्शियल कॅपिटल म्हणत राहिली बोलून पैसे मिळतात का, खेळून पैसे मिळतात का. नॉर्थ ईस्टवाले म्हणले, Tier 2 वाले म्हणले, Tier 3 सिटीवाले म्हणले की दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी टू मूव इन. याची सुरुवात लंडन ऑलिम्पिक्समध्ये झाली. देशाला 6 पदकं मिळाली, त्यातली 3 नॉर्थ ईस्टमधली आहेत. मेरी कोम त्यातली एक विनर आहे. आम्ही म्हणतो गमतीने की मेरी कोमला खेळून पैसे मिळाले नाही, तितकं प्रियांका चोप्राला तिचं काम करून मिळालं. म्हणजे तिने तरुण मुलाशी लग्न केलं ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, हेही पुन्हा बदलतं अर्थकारण आहे. आम्ही तरुण होतो तेव्हा नट्या आणि सुंदऱ्या म्हाताऱ्यांशी लग्न करत होती. साला आम्ही म्हातारे झालो तर आता म्हाताऱ्यांना त्या तरुणांशी लग्न करायला लागलं, सगळ्यात चिनिकम आहे. हा गोष्ट वेगळा मुद्दा. पण हे बदलतं अर्थकारण आणि समाजकारण आहे का, आणि हसूया नको. याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाचं उदाहरण म्हणून मी दिलं आहे. गमतीने दिलं असेल, पण हा फार सिरियस प्रॉब्लेम आहे. विचार करा, माझ्या आजी आजोबांच्या काळात, माझ्या आईवडिलांच्या काळात मुळात घरातल्या बायकांनी, मी त्याचा समर्थक नाही, पण तरीही घरातल्या बायका नोकरी करण्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्या काळात वेगवेगळ्या कारणांनी लहान वयात लग्न होत होती, कारण ॲग्रिकल्चरमध्ये मला घरातली जितकी माणसं असतील तितका कमी लेबर द्यावा लागत होता. मी जेव्हा लग्नाचा झालो किंवा माझी पिढी जेव्हा लग्नाची झाली, जे आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो, तर माझ्या आजी आजोबांच्या वयामध्ये 9-10 वर्षाचं अंतर कॉमन होतं. माझ्या पिढीमध्ये ते 4-5 वर्षाचं अंतर झालं. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो. मी मगाशी म्हटलं तसं केवळ ते एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करतात आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट घेतात असं नाही, बहुतांश वेळेला ते बॅचमेटशी लग्न करतात. म्हणजे माझी संधी हुकल्याचं दुःख नाही आहे, पण बॅचमेट ह्याचा अर्थ ते एका सेक्टरमधले आहेत, ते एका वयोगटातले आहेत, त्यामुळे ते फिजिकली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनान्शियली एकाच वेळेला बर्नआउट होतात. मग त्यातनं काय सोल्युशन निर्माण झालं? त्यातनं सोल्युशन असं निर्माण झालं की ते जेव्हा लग्नाच्या वेळेला ब्लॉक घेतात ती पिढी मोकळेपणाने सांगते आणि मी खरोखर कृतज्ञ आहे त्या पिढीचा याबद्दल. हे अंडरस्टँडिंग असावं लागतं. ते म्हणतात ठीक आहे, एकाच्या घरातनं संसार पगारातनं संसार चालवू, एकाच्या पगारातनं घराचा हप्ता फेडू. तुमच्या लक्षात येत आहे का, म्हणजे दोन्ही तुम्ही फक्त लिक्विडिटीचा विचार करताय, इन्व्हेस्टमेंटचा विचारच करत नाही आहात. देशाच्या अर्थव्यवस्थेला हे परवडतं का? ते एका वेळेला बर्नआउट होणं मला परवडतं का? म्हणून मग आम्हाला स्किल डेव्हलपमेंट नावाची योजना आणावी लागते ना. मग आला म्हणून लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीचा नव्याने विचार करावा लागतो ना. मग त्याला स्वच्छ भारत म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, मी टीका नाही करत आहे, मुद्दामून वेगवेगळे पैलू तुमच्या समोर ठेवतोय. ही अडॅप्टेबिलिटी एक समाज म्हणून,
ही ॲडॅप्टेबिलिटी एक राज्यव्यवस्था म्हणून, ही ॲडॅप्टेबिलिटी एक अर्थव्यवस्था म्हणून मला मनोमन पटलेली असते, पण मी माझ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक व्यवहारामध्ये ती आणतो का? याचं उत्तर नाही असं आहे. मग म्हणून मग पुन्हा अरुणा ढेरे म्हणतात तसं होतं, गे क्षणात होती चुकतोय काहीतरी, फॉरगेट, ढेरे कशाला हवेत, आपण पुढचं पाहू. नाही, मी चुकलं, मोकळेपणाने मान्य करतो, माझ्या नाही लक्षात येत आहे. परंतु ह्याचा जो शेवटचा मुद्दा झाला, कारण माझी 45 मिनिटं संपत आली आहेत, माझं लक्ष आहे घड्याळाकडे, मी पक्का बन चुका आहे, तर आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. कोणावरती ही टीका म्हणून नाही, पण जर माझ्या शिक्षणाचा पर्पज हा असेल की मी आत्ता जर मगाशी मी विंदांची ओळ सांगितलं तसं की इतिहासाचे यावं जडोजे डोक्यावर घेऊन नानाचा करा पदस्थल त्याचे आणिक त्यावर चढून भविष्य वाचा, आय एम ऑन अ थ्रेशहोल्ड. मग जर मला पुढचा विचार करायचा असेल, त्याच्यासाठी अशा व्याख्यान मला असतात जे वर्गाच्या चौकटीच्या बाहेर जावं लागतं, जे सिलॅबसमध्ये ठेवता येत नाही, इच्छा असूनही, आणि म्हणून कदाचित त्याला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणत असावेत. माय क्वेश्चन इज, बिकॉज दिस ऑरा इज आस्किंग मी, दिस एरा इज आस्किंग मी वेदर आय कॅन बिकम माय ओन व्हिजिटिंग फॅकल्टी, वेदर आय विल व्हिजिट माय फॅकल्टी टू आस्क अ क्वेश्चन वेदर आय एम व्हिजिटिंग ऑर अ फॅकल्टी. फार जुना सिनेमा आहे आणि त्याने मी समारोप करतोय माझ्या भाषणाचा. विनंती आहे विद्यार्थ्यांना, कारण प्राध्यापकाने तो पाहिला असेल अशी आशा आहे मला. चार्ली चॅपलिनचा सिनेमा आहे ग्रेट डिक्टेटर म्हणून. त्याच्या सिनेमाच्या शेवटी 17 मिनिटाचं चार्ली चॅपलिनचा एक मोठा मोनोलॉग आहे, यूट्यूबवरती जो आहे त्याच्यामध्ये तो 3.5 मिनिटात संपतो. पण जर तुम्ही ब्रिटिश काउन्सिलमध्ये गेलात तर त्यांना सांगायचं की जुनी फिल्म द्या, कारण पुन्हा ब्रिटिश काउन्सिलमधल्या फिल्ममध्ये शेवटी 3.5 मिनिटं आहेत, पण सुरुवातीच्या टायटलच्या बॅकग्राऊंडला तो येतो आणि त्याची सुरुवात आहे, मेन बिहाइंड द मशीन आर इम्पॉर्टंट, जस्ट रिमेंबर दॅट मेन हॅव इन्व्हेंटेड द मशीन अँड नॉट अ व्हाईट सेवर्सा. आज समाज, आज परिस्थिती, एक अर्थव्यवस्था, एक क्रीडा मला मशीन बनवती आहे, हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे की नाही? कारण माझा प्रोग्रॅम होतो, माझा व्हॉट्सअप स्टेटस झाला आहे, ॲटो डिलीटवरती माझा विश्वास आहे, कंट्रोल आर डिलीट मी करत नाही. आता जग कोबॉलपासनं पुढं गेलं, पण पुन्हा आम्ही कोबॉलकडे येतो आहे. कोबॉल का सोडलं मी, आय सी एल यू के का सोडलं, ते 0101 0101 0101 करून मी कंटाळलो. माझ्या शरीराचा आकार 0चा, माझ्या बुद्धीचा आकार 0चा, म्हणजे म्हटलं मी बाप जन्मात 1 होणार नाही. आज जेव्हा तुम्ही GCL रन करता, जॉब क्वेरी रन करता, तेव्हा दुसरं काय करता, इट इज आयदर दिस ऑर दॅट, तुम्हाला जास्त ऑप्शन देताच येत नाही. पण इतकं साधं सरळ सोपं आयुष्य नसतं ना. मग हे जर नसेल तर याचा विचार करावा लागतो, आणि हा जर विचार मी केला नाही तर इतर करतात. म्हणजे मी जे नेहमी माझ्या गुंतवणूकविषयक लेक्चर्समध्ये म्हणतो तसं आहे की हो, माझ्या बाजाराचा इंडेक्स 38,000 आहे, हो माझ्या देशामध्ये GDP वाढतोय, प्रश्न असा आहे त्याच्यात मी कुठं आहे, कारण फॉरिनर्सच जास्त आहेत. जुलैपर्यंत, जानेवारी ते जुलै, त्यांनी 6,000 कोटी रुपयाचे शेअर्स विकले असं माझा मीडिया मला सांगतो, आणि सोयीस्करपणाने सांगत नाही की 21 जुलै ते 20 ऑगस्ट या काळात त्यांनी 7,500 कोटींचे विकत घेतले. मग आता लक्षात आलं 38,000 कुठे गेले, यात मी कुठे होतो, माझ्या डोक्यात अजून सोनार आहे. मी पेशाच्या विरुद्ध नाही, मी वृत्तीच्या विरुद्ध आहे. कारण ॲटिट्यूड हा शब्द तरुण पिढी, विशेषतः तरुण पिढीतल्या मुली विषयी जे मुलं वापरतात, त्याच अर्थाने आपण अजूनही आपल्या समजांकडे पाहतोय ना. ॲटिट्यूड हॅज सम रिलेशन विथ अल्टिट्यूड, अँड इफ अल्टिट्यूड चेंजेस यू हॅव टू चेंज द ॲटिट्यूड, अदरवाईज विल बी कम्प्लिटली ट्यून्ड आउट. हे जर नसेल तर मग ह्या व्याख्यानमालेचा अर्थ काय? मी काही फार मोठा वक्ता नाही, फार मोठा अभ्यासक नाही, पण या क्षेत्रामध्ये 40 वर्ष डोळे आणि कान उघडं ठेवून वागलो. कारण डोंबिवलीला राहणाऱ्या माणसाला जर मुंबईपर्यंत पोचायचं असेल तर डोळे, कान आणि शरीर आणि वेळ आल्यास हातपायसुद्धा उघडे ठेवावेच लागतात, अदरवाईज मी पोचणारच नाही. हे प्रातिनिधिक चित्र आहे. आज तुमच्याकडे किती वेगवेगळ्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज आहेत याचा आपण विचार केला? अजून 2 मिनिटं बोललं तर चालेल. की ह्या क्षेत्राचा हे बदलतं अर्थकारण आहे, हे बदलतं समाजकारण आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, राजकारणाचा विचार करायचा की नाही हे मी तुमच्यावर सोडतो, पण एक अर्थशास्त्राचा व्यवस्थापक, अभ्यासक किंवा विद्यार्थी म्हणून विचार करतो मी. केवळ स्पोर्ट्स, केवळ मीडिया असं त्याचं गणित नाही आहे. आज माझा दररोजचा अनुभव आहे,
आणि आज देशाची अर्थव्यवस्था 25 वर्षाच्या सलग अर्थकारणानंतर बदलली आहे. ते एकट्या 2014 नंतरच्या सरकारचं यश नाही, कारण ते पी हळद हो गोरी नसतं. आज एक अर्थव्यवस्था आपण अशा टप्प्यावर आणून ठेवली आहे की नवीन सिरीजच्या गोंधळानंतर सुद्धा तो वाद 7.5 आणि 8% त्याच्या पल्याड नाही गेलेला तो. पण किती क्षेत्र आपण ओपन केली, मी उघडी केली नाही म्हटलं, कारण मराठीत पुन्हा उघडी केलीला घाणेरड्या अर्थ आहेत. मी ओपन केली, खुली केली, याचा विचार ना माझे अभ्यासक्रम करत आहेत, ना माझी पालकाची पिढी करत आहे, ना मी त्या मुलांना करू देत आहे. जसं मला विचारलं गेलं, बोलून पैसे मिळतात का, खेळून पैसे मिळतात का? आज आपल्या मधली अनेक वर्ष विचारत गेलो, इंजिनियर होऊन पैसे मिळतात का? त्यामुळे ते इंजिनियर झाले, पुढे MBA फायनान्स झाले, या भानगडीत ते इंजिनियरही राहिले नाहीत, या भानगडीत ते अर्थशास्त्रवालेही झाले नाहीत. त्यांचा कन्सेप्ट एवढ्या वीक असतात, त्यामुळे इतका सार्वजनिक ते गोंधळ घालतात का विचारता सोय नाही. माझ्या 250 जणांपैकी 220 इंजिनियर अँड MBA फायनान्स आहेत. मी ह्यातला दोन्ही नाही म्हणून माझा राग नाही, मी उलटा कृतज्ञ आहे, कारण ते असे वागतात त्यामुळे घोटाळे होतात. घोटाळे झाले नसते तर माझी करिअर कशी झाली असती? कारण हर्षद मेहता आणि केतन पारेखचा मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे, तो माझा पहिला बूस्ट आहे. पण इथे जतन जे समोर आलेली गोष्ट आहे त्याचा विचार करणार की नाही आपण? कारण आमच्या इंजिनिअरिंगमध्ये पद्धत आहे आणि त्याच वृत्तीने आम्ही कामं करतोय, पण आता अर्थव्यवस्था बदलते ह्याचा आम्ही विचार नाही करत आहोत. इंजिनिअरिंगला काय सवय असते? सबमिशनच्या आदल्या रात्री नाईट मारून कॉपी करून सबमिशन द्यायची, म्हणजे विद्यार्थ्यांचाही त्रास नाही, प्राध्यापकालाही त्रास नाही. त्यांनी गेली 20 वर्ष तेच तपासलेलं असतं, यांनी 20 वर्ष तेच दिलेलं असतं. तो पासआउट 2006 होता, सिलॅबस ठरलाय 88, तो नोकरीला आलाय 2009, तोपर्यंत टेक्नॉलॉजी फार बदललेली आहे, म्हणजे त्याचाही त्याला उपयोग नसतो, माझाही मला उपयोग नसतो. म्हणून त्या पुण्याला त्यांनी त्या इंजिनिअरिंगचं डिग्रीचं सर्टिफिकेट लावून चहाचं दुकान चालू केलं ना. हातला जोक सोडो, यातली अतिशयोक्ती सोडो, पण आम्ही आज जेव्हा प्रॉडक्टचंच शेल्फ लाईफ मर्यादित राहिलंय तेव्हा त्या कन्सेप्टने आज काम करणार आहोत का? जर मायक्रोसॉफ्टला आपली विंडो दर 7 महिन्यांनी बदलावी लागत असेल तर माझ्या मनाच्या विंडोचं मायक्रोसॉफ्ट मी केव्हा बदलणार? पहा ना कसे शब्दप्रयोग येतात, मला हसावं का रडावं कळत नाही. कित्येक वेळा तुम्ही PC ऑन करता, तो चालत नाही, तो विंडो चालत नाही, ती ओपन होत नाही, आणि मग त्यांना विचारा की ते म्हणतात अरे रिबूट कर ना. आपण जर रिबूट या शब्दाचा डिक्शनरीमध्ये अर्थ बघितला ना तर नको त्या भागावर लाथ मारणे असा त्याचा अर्थ आहे. अशी लाथ आपली आपण मारणार आहोत का हा प्रश्न विचारणार. हे बदलतं अर्थकारण, बदलतं समाजकारण. मग ते क्रेडिट कार्ड असेल, मग ते घर असेल, मग ते सोनं असेल, मग ते उत्पन्न असेल, मग ते शिक्षण असेल, यातनं देश बनतो की नाही? पहा ना की किती वेगवेगळ्या पद्धतीने ह्या संधी उपलब्ध होत गेल्या, पण आम्ही त्याच्याकडे पाहायला नाही ना तयार. तरी पुष्कळ प्रमाणात आता ते चित्र बदलत आहे. आपल्यापैकी इथे बसलेल्या अगदी प्राध्यापकांसकट किती जणांना माहिती आहे की एक इंडस्ट्री अशी आहे जी गेल्या 7 वर्षात, मी 7 वर्ष जाणीवपूर्वक शब्द मोठ्यांदा म्हटलाय, 7 वर्षातली 4 वर्ष हे सरकार होत आणि ते नक्की पुढच्या मॅनिफेस्टोत येणार आणि ते आलंच पाहिजे, त्यात गैर काही नाही. 7 वर्षात, कारण आता तोही पॉलिटिकल मॅनेजमेंट हाच बिकम अ इव्हेंट. आता एखाद्याचा मृत्यू हा जिथे इव्हेंट होतो तर काय तो माणूस वरती म्हणत असेल सुटलो चायला याच्यातून, कारण तो वेगळाच जमाना होता. तुमच्या लक्षात आलं का की जी इंडस्ट्रीनी फॉरेक्स रिझर्व मधलं आपलं पर्सेंटेज 174% वाढवलं, आकडेवारी चुकणार नाही मी, तर ते मेडिकल ट्रान्सक्रिप्शन हा सब्जेक्ट आहे. आणि कोइंबतूर हे त्याचं कॅपिटल आहे, पुणा, बंगलोर, हैदराबाद, कलकत्ता ही तथाकथित बुर्जुआ लोकांची क्षेत्र नाहीत. स्पेस रिसर्च आणि सॅटेलाइट मार्केटिंग, मी क्लाउड मार्केटिंग म्हटलेलं नाही. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की इस्रोला गेल्या 3 वर्षात सॅटेलाइट मार्केटिंगसाठी मुलं किंवा विद्यार्थी किंवा शिक्षक मिळालेले नाहीत, कारण त्याच्यासाठी आधी सॅटेलाइट शिकावं लागतं आणि मग मार्केटिंग शिकावं लागतं. ते पंतप्रधान 15 ऑगस्टपासून म्हणले, 15 ऑगस्टच्या भाषणात म्हणले 2022 कुठेतरी माणूस पाठवणार, इथे आहे तिथं माणूस जात नाही तर नको तिथं कुठनं जाणार आहे. आय एम नॉट जोकिंग, हसू नका. मला वाटणारी भीती अशी आहे की आज जे वैद्यकीय शास्त्राविषयी आहे,
की औषधं मरू देत नाहीत आणि आयुष्य जगू देत नाही, तसं ह्या नवीन फील्डबद्दल होईल का? हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण. आज जेव्हा मी सेल्फ फायनान्सिंगचे कोर्सेस डेव्हलप करतो तेव्हा यातलं काय मी माझ्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना शिकविण्याचा विचार करतो का? त्याच्यासाठी मी तो स्टीव वॉ म्हणला तसं आउट ऑफ कम्फर्ट झोन जायला तयार आहे का? हे विकायला खूप वेळ लागतो याची मला कल्पना आहे. मी जेव्हा डिपॉझिटरीमध्ये मार्केटिंग इन्चार्ज झालो तेव्हा काय काय ऐकलं आहे. 88 साली मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो, ब्लू स्टारमधनं फायनान्स ऑफिसर होऊन असतानाही लग्न झालेलं 6 महिन्याचा मुलगा, हजारो लोकांनी माझ्या वडिलांना आणि सासऱ्यांना विचारलं हा काय विडविड लागला काय शेखरला, कारण त्यावेळेला रिझर्व्ह बँकेत DGM असलेल्या माणसालासुद्धा माहिती नव्हतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही वेगळी संस्था असते आणि दलाल ही वेगळी संस्था असते. आजही मी वेडा आहे हे मत कायम आहे, पण निदान माझा मी संसार केला, आज आपली अशीच वृत्ती, आज मी त्यांच्या जागी गेलोय. या क्षेत्राकडे पाहताना आहे का? माझी कळकळीची विनंती आहे, माझे मुद्दे पटले असतील नसतील जरूर टीका करा, आय एम ओपन, पण निदान माझ्यावर टीका करायची म्हणून तर या मुद्द्याचा विचार करा, काही हरकत नाही माझी. इथे जगामध्ये कोणावरती हे टीका होते तर माझं काय घेऊन बसलं? माझ्याबद्दल कुठच्याही प्रकारचे असे अहमगंड किंवा न्यूनगंड नाहीत, कारण शेवटी ज्याचं त्याला आयुष्य जगायचं आहे आणि ज्याच्या जवळ स्किल आहे ना तो काय करू शकतो हे बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण. पहा, विचार करा, वयाच्या 81व्या वर्षी अमिताभ बच्चनला 1 सेकंद वेळ नाही आणि वयाच्या 38व्या वर्षी अभिषेक बच्चनकडे 1 सेकंदाचं काम नाही. नाही हसू नका, आपण त्यांच्या जागी असू तर काय करू हा विचार करा. मी आजही माझ्या तरुण सहकार्यांना सांगतो तसं, परमेश्वर कृपेने थोबाड आणि डोकं असंच टिकलं तर पुढची 10 वर्ष मला मरण नाही, कारण सर्व्हेलन्स आणि कम्प्लायन्समध्ये दुसरं कोणी कामच करत नाही. याचा अर्थ एज इज नॉट द फॅक्टर, स्किल अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अडॅप्टेबिलिटी इज द फॅक्टर. हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण आहे की नाही? का आज आम्हाला तीच माणसं त्याच क्षेत्रामध्ये लागतात किंवा ती टिकवतात? आजही बोलताना आम्हाला सुनील गावस्करच का लागतो, कारण बाकीचे ऐकवत नाहीत, हे पाकिस्तानात जाऊन केव्हा मिठी मारतील कोणाला ते सांगता येत नाही ना. हे बदलतं अर्थकारण आणि बदलतं समाजकारण असतं का? त्यामुळे काय पेटवत राहायचं आणि काय ह्यांनी पेटून उठायचं हे जाणणं हे बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण आहे. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय प्रभावी आणि ओघवत्या भाषेतून आपल्याला बदलते अर्थकारण आणि बदलते समाजकारण यावर माहिती दिली. तरीसुद्धा कोणाला शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. Thank you.
सरांचा प्रश्न जर मला कळला असेल तर असा आहे, पहिला त्यांचा जो भाग होता तो पॉवर पॉईंटच्या संबंधातला होता आणि त्यातलं एक निरीक्षण त्यांनी नोंदवलं की अनेक कंपन्यांमध्ये आता अशी प्रॅक्टिस सुरू होते पासून बोललेलं की पॉवर पॉईंट वापरायचं जे असेल ते 1-to-1 झालं पाहिजे. आणि दुसरं त्यांचं मत असं होतं की या सध्याच्या ऑनलाईन मार्केटिंगच्या जमान्यात आज जी माझी दुकानं आहेत त्यांच्यावरती काय परिणाम होईल आणि त्यावेळेच्या समाजावरती किती परिणाम होईल. सर, हा विषय घेऊन मी बोलणारे म्हणल्यानंतर अशाचा काही ना काहीतरी प्रश्न येईल याची मला पूर्ण कल्पना होती, त्यामुळे जाणीवपूर्वक हा मुद्दा मी बाजूला ठेवला होता. तुमचा जो ऑनलाईन मार्केटिंगचा मुद्दा आहे त्याचं उत्तर माझ्या स्वानुभवाच्या आधारे देतो. जेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कॉम्प्युटराइज ट्रेडिंग करायला लागलं तेव्हा मी कॅपिटल मार्केटमध्ये होतो. तुम्हाला डिमॅट शेअर देणाऱ्या NSDLचा मी मार्केटिंग चीफ आणि चीफ कंप्लायन्स ऑफिसर 12 वर्ष होतो. सर, माझा अनुभव असा आहे की ज्या वेगाने ऑनलाईन ही संकल्पना पसरते, मी संकल्पना म्हणलं आहे, त्या वेगाने कधीच ऑनलाईन मार्केटिंग ही प्रॅक्टिस वाढत नाही. त्यामुळे मधला एक काळ असा असतो की जेव्हा ऑनलाईनही चालू राहतं आणि जुनी व्यवस्थाही चालू राहते, आणि हे कुठच्याही फील्डबद्दल सत्य आहे. कारण त्याच्यामध्ये काही व्यावहारिक अडचणी असतात किंवा मुद्दे असतात आणि काही मानसिक असतात. एक साधं उदाहरण घेतो, तुमची माझी जी पिढी आहे आपण जेवढ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळात ATM वापरतो त्या सगळ्या बँकांची चेक डिपॉझिट मशीन्स आहेत, आपण चेक डिपॉझिट मशीन नाही वापरत. ते आपल्याला अजूनही ते पेन स्लिप भरायचं, स्टॅम्प मारून घ्यायचा ह्याची हौस आहे. आपल्याला कोणी विचारलं, मी राग नाही करत आहे, प्लीज मी त्याच कॅटेगरीतला आहे, आपल्याला असं वाटतं की नाही आपण सांगताना कोणी विचारलं आपली खिल्ली उडवलीच तर आपण सांगतो घरातल्या तरुण पिढीला काय वेडा का खोळा, इन्कम टॅक्स रिटर्नला लागतं, तुला काय माहिती आहे. हे कारण आहेच, त्याहीपेक्षा ना आपण त्या एका ठराविक बँकेत ठराविक ब्रँचमध्ये जातो, तो आपला चेक घेताना तो मुलगा मुलगी जी असते ती सर कसे आत विचारतं. मी मगाशी म्हणलं तसं ते इगो मसाजिंग आपल्याला हवं असतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा पहा की जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर पीकला जाता ऑनलाईनच्या, त्यावेळेला मी म्हटलं तसं कन्सेप्ट जास्त वेगाने पसरते, त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर उभं नाही राहत. म्हणून आपण 31 डिसेंबरला म्हणतो की याचा सर्व्हर क्रॅश झाला, याचा हे घेत नाही आहे, याचा बॅकलॅश फार मोठा असतो. पुढचे 6 महिने हीच इमेज राहते, अरे हा काय पण सांगतो, फेकॉलॉजी करतो, याचा सर्व्हर ऐन वेळेला चालत नाही. मग आय गो बॅक. आणि दुसरं, आपल्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जगाकडे नंतर येतो, आपल्याकडे लॉजिस्टिक्स हा जो विषय आहे त्याची भयंकर अडचण आहे, भयंकर अडचण आहे. शेवटी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता, तुमच्या घरी जी वस्तू आणून द्यायची ते फिजिकलनीच झालं पाहिजे ना. त्याच्या कॉम्प्युटरमधनं माझ्या कॉम्प्युटरमध्ये पिझ्झाचं चित्र येईल, पिझ्झा नाही ना येणार. त्यामुळे तो मधला जो ऑनलाईन आहे ना तो कोणीतरी स्विगी करतो, स्विगी नाही स्वतः काही निर्माण करीत. आमच्या डोंबिवलीतलं उदाहरण सांगतो, मॉडर्न कॅफे आमच्या डोंबिवलीमध्ये माझ्या लहानपणापासून आहे. मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा मॉडर्न कॅफे आणि आंबामध्ये फक्त म्युन्सिपाल्टीतले भंगी लोक जायचे, त्यामुळे माझ्यासारखा विद्यार्थी गेला तर ते शाळेत जायच्या घरी पोचायच्या आधी घरी कळायचं, मग जे काय आमचं आंबा आणि मॉडर्न कॅफे व्हायचं विचारू नका. आज त्या मॉडर्न कॅफेच्या समोर स्विगीच्या रिप्रेझेंटेटिव्हची जास्त गर्दी असते आणि तिथे आज जाणाऱ्यांची कमी असते. कारण मुळात ऑनलाईनचा जो एक काय म्हणू कस्टमर आहे, मार्केट आहे, त्या मार्केट एज न्यूट्रल आहे, ते ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो काय ते असं आहे की बघा, तुमची माझी जी पिढी होते काय आपण काय न्यूट्रिशियस डाएट वगैरे आपल्याला नकवतं असं नाही काही. आपल्या डोक्यात डोक्यावरनं पाणी, ॲपल अ डे, कीप सिकनेस ॲट बे वगैरे होतं. आपण काय बाजारात गेलो नाही अशातला भाग नाही, लहानपणीही गेलो, आता संसार करता नाही जातो आहे. आपण कोणताही हा कुठनं आला असं सफरचंदाला विचारत नाही, ॲपल कसं दिलं, कारण आपली पर्चेसिंग कपॅसिटी आणि त्यावेळची लिक्विडिटी याच्यावर पर्चेस डिसिजन अवलंबून आहे. आज जी 54% GDP-वाली आहेत ना, त्यांचे हॅबिट सॉलिड आहेत, आपण जाम खुश आहोत त्यांच्या. त्या सगळ्या इन्स्टिंक्टवर चालणाऱ्या आहेत,
त्यांना लाज नाही वाटत की लग्नाची पार्टी द्यायला जातात, टेबलावरती बसल्यानंतर म्हणतात टी टी एम एम तुझा तू माझा मी. अरे मेल्या मग कसली तुझ्या लग्नाची पार्टी? कारण त्यांना त्यावेळेला ते हवंय म्हणजे हवंय. सफरचंद म्हटलं की त्यांना ग्रीन ॲपलच आठवतं, कारण त्यांच्या डिबेट्स या हॅबिट ट्रिगर्ड नाही आहेत, त्या हाऊस ट्रिगर्ड आहेत. आणि त्यांचा सल्लागार आहे रुजुता दिवेकर, तिच्या बापाचं काय जातं ग्रीन ॲपल सांग खाय सांगायला? तिचे काय क्लायंट आहेत करीना कपूर. मी मार्केटिंगचे लेक्चर्स घेताना नेहमी गमतीने म्हणतो, अगं त्या करीना कपूरलाही खरं म्हणजे रुजुता दिवेकर परवडत नाही, म्हणून ती म्हणली म्हातारा तर म्हातारा नबाबाशी लग्न करते, निदान पैसे तर देईल. तुमच्या लक्षात येत आहे का की मी मार्केट क्रिएट करतोय, मी मार्केटिंग क्रिएट नाही करू शकलेलो. साधं उदाहरण घ्या ना, माझा दररोजचा अनुभव आहे. मी एकाच दिवशी एकाच वेळेला 5 ठिकाणी कुरिअर करतो. दादरला माझं ऑफिस आहे, दादरहून डोंबिवलीला, दादरहून ठाण्याला, दादरहून दादरला, दादरहून नाशिकला, दादरहून पुण्याला. सर गेल्या अनेक वर्षांचा माझा अनुभव आहे, विशेषतः माझी पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर आता काही दोस्त आहेत ते बाप जन्मात बाहेर जाऊन विकत घेणार नाही आहेत पुस्तक, टीका करायची म्हणून सुद्धा. त्यामुळे आवडोत न आवडोत त्यांना पाठवावं लागतं. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, नाशिकला आधी कुरिअर पोचतं, दादरमधलं दादरमध्ये आणि दादरमधून ठाणा डोंबिवलीला 5 दिवस लागतात. ही गॅप जोपर्यंत ऑनलाईन मार्केटिंग भरून काढू शकत नाही तुम्ही काय करणार? कारण माझी डिमांड फक्त जर ती सर्व्हिसची असेल, तुम्ही ऑनलाईन म्हणलात की नाही आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाही. पण आपल्या देशातलं सगळ्यात मोठं सक्सेसफुल ऑनलाईन मार्केटिंग कुठचं आहे तर खरं म्हणजे IRCTC आहे. पण आपल्याकडे इंडियन रेल्वे हा टिकेचा विषय आहे आणि तो तसा असावा नसावा हे पियुष गोयलला विचारून ठरवू. तो माझा कार्यक्रम स्पॉन्सर करणार असेल तर नाही, नसेल तर शिवी द्यायला मी हो म्हणेन, माझंही मार्केटिंग आहे की नाही. पण IRCTC आज किती दमानी काम करते याचा विचार करू ना. कारण IRCTC मला जे त्यांचं ते सर्व्हर वाढवत राहतात, ते कपॅसिटी वाढवत राहतात, ते प्रोसेसर वाढवत राहतात, हे आहेच. हा अँगल टेक्निकल अपडेशनचा झाला. दुसरा त्यांचा प्रॉडक्ट असा आहे की मी जर तिकीट बुक केलं तर ते मला ईमेलने तिकीट पाठवू शकतात, मी डाउनलोड करून प्रिंटआउट घेऊ शकतो. पण हे फिजिकल गुडमध्ये मी करू नाही शकत. त्यामुळे तुमचा जो ऑनलाईनचा प्रश्न आहे तो आपल्याला दोन भागात स्प्लिट करायला लागेल. जिथे मला फिजिकल गुड्सची अपेक्षा आहे तिथे जर लॉजिस्टिक्स असतील तर येस, लॉजिस्टिक्स नसतील तर नो. हे अनुभवातनं सांगतो. 91 साली आपण हे सगळं त्या पुस्तकात वाचून वाचून आणि शिकवून शिकवून खरं म्हणजे कंटाळलो आहे का? ते जग मागं लागलं, तुमचं सगळं बदला म्हणले, मग आपण कॉम्प्युटरायझेशन केलं, हां आमच्या कॅपिटल मार्केटमध्ये शेअर बाजारामध्ये ते फ्लोअर ट्रेडिंग सगळं काढलं, स्क्रीन बेस्ड आणलं. माझा राग नाही त्याला, माझ्यातल्या कॉम्प्युटर प्रोग्रामला खूप सुख वाटलं. सर ह्याच्यामधली दडवलेली गोष्ट अशी आहे की ज्या काळामध्ये हे सगळे भली मोठी माणसं आपल्या मागं लागली होती की मूव्ह फ्रॉम फ्लोअर ट्रेडिंग टू स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग, पुढचा शब्द माफ करा पण तोच शब्द आहे, हे हलकट त्याच काळात, मग ते लंडन मार्केट असेल ते नॅसडॅक असेल, यांनी आपल्या देशातल्या 100 टॉप ट्रेडेड स्क्रिप्ट स्क्रीन बेस्डवरनं फ्लोअर बेस्डवरती आणल्या होत्या. हे आपल्याला कळत नाही. तुम्ही ॲमेझॉनचं उदाहरण दिलं, तुम्ही ॲमेझॉनला विचारा ना की तुमचा फेल्युअर रेशिओ किती आहे. आपण आमच्या मोबाईलमध्ये फेल्ड कॉलची चर्चा करतोय, हरामी असा शब्द वापरायचा आहे मला पण वापरू शकत नाही, स्टेजवर बसलो आहे. ॲमेझॉनला विचारा ना तुमच्या फेल्ड ट्रान्झॅक्शनचं पर्सेंटेज किती आहे अक्रॉस द ग्लोब. मी माझ्या देशातलं नाही म्हणत, अहो त्याचं बाहेरच्या देशात प्रमाण घटतंय म्हणून तर तो माझ्याकडे येतोय ना, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही जिओचं उदाहरण दिलं, मी कदाचित प्रिज्युडिशियल असेल, मी नाकारत नाही, पण हे बदलत्या अर्थकारणाचं जास्त उदाहरण आहे रादर दॅन द ऑनलाईन मार्केटिंग. ज्या ग्रुपनी माझ्या देशामध्ये 80च्या दशकामध्ये सगळ्यात मोठं महत्त्वाचं ग्लोबल स्टँडर्डचं इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, जेव्हा दुसरा कोणीही मला नोकरी देत नव्हता तेव्हा नोकरी दिली, आपल्या ठाणा डोंबिवली कल्याणमध्ये कोणाला तरी ऑफिसची गाडी येते हा इगो मसाजिंगचा भाग ज्या कंपनीने सुरू केला, आज त्याला आपलं प्रोडक्शन सोडून इकडे येताना जितकं आपल्या भावाच्या 35,000 कोटीच्या कर्जाची काळजी घ्यायचे तितकं हे बदलत्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आहे की नाही? पण त्याचे टेलिकॉम टॉवर्स चालली आहेत. जिओ मेरी मुठ्ठी में म्हणताना कोण किसके मुठ्ठी में आपण नाही विचारलेलं, पण त्या फील्डची कपॅसिटी गंमत बघा ना, की टाटासारखा ब्रँड टेलिकॉममध्ये मार खातो. कारण ज्या वेगाने बदलावं लागतं, मी टाटाच्याही विरुद्ध नाही किंवा सपोर्टमध्ये बोलत नाही,
मी फक्त उदाहरण म्हणून दिलं. याचा अर्थ जे तुमचं टेक्नॉलॉजी बेस्ड प्रॉडक्ट असेल, मग ते प्रोक्युरिंगचं असेल किंवा सप्लायचं असेल, हे जोपर्यंत टेक्नॉलॉजिकली अपडेट आणि कमर्शियली व्हायबल राहत नाही तोपर्यंत लॉजिस्टिक्स चालत नाहीत. थोडं लांबेल उत्तर, पण एक छोटा मुद्दा याच्यात आपण लक्षात घेऊया. याचं कारण असं आहे सर, कुठचंही मार्केट जेव्हा तुम्ही म्हणता, म्हणजे मार्केटिंगचं हे बेसिक प्रिन्सिपल आहे, अनफॉर्च्युनेटली आम्हाला ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये हे सांगितलंच जात नाही. मार्केट इज ऑलवेज अ कंपोझिट फोर्स, मार्केट इज नेव्हर अ कन्फ्लिक्टिंग ऑर अ सोलो प्लेस. त्या मार्केटमध्ये एकाच वेळेला तुमच्या माझ्यासारखे पेन स्लिपवरती स्टॅम्प मारून घेणारीही लोकं असतात, आणि त्याच वेळेला खळा आहेस का, इलेक्ट्रिकचं बिल भरायला कोणी बाप जन्मात तुझ्या रांगेसमोर उभं राहतं का, त्यामुळे ते रात्री 11 वाजताच बिल भरायची पद्धत आहे की नाही. आय एम नॉट जोकिंग. युटिलिटी सर्व्हिसेसचं कलेक्शन आपल्या देशात 22% रात्री 12 ते 2 या वेळेत झालं आहे. आता 12 ते 2 या वेळेत कुठची पिढी जागी असते आणि कुठची नसते हे बघा. हे जे गॅप आहे ना, त्या दृष्टीने मला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं. आणि म्हणून मी म्हटलं तसं की ऑनलाईन मार्केटिंगला त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत, आणि हे सतत इव्हॉल्व होणारं मार्केट आहे, त्यामुळे कुठच्याही फील्डमध्ये एकाच वेळेला फिजिकल मार्केट असतं आणि ऑनलाईन मार्केट असतं. सर, माझं नाव अनिल भाबट. मला गुंतवणुकीवर प्रश्न विचारायचा आहे, चालेल? सर, दीपक पारेखांनी एक विधान केलं आहे परवाच्या दिवशी, आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही 50 लाख कोटी ट्रिलियनपर्यंत पोहोचणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी कारण दिलेलं आहे की भरपूर जॉब अपॉर्च्युनिटीज आणि मिडल क्लास आणि सॅलरीड इन्कम खूप मोठं वाढणार वगैरे आहे. सर, एका बाजूला आपण असं म्हणतो की भारतामध्ये जॉब्स नाही, आत्ताच्या क्षणाला जर कम्पेअर केलं तर हे ऑलमोस्ट 1/3 ऑफ इंडियन इकॉनॉमी आहे. त्या दृष्टीने हे सर विधान फार ॲम्बिशियस आहे, आणि त्याच कार्यक्रमामध्ये अजय मला वाटतं त्यागी सेबीचे अध्यक्ष होते, त्यांनी उलट टीका केली त्याच्यावरती की 5% लोकांकडे 65% ॲसेट्स त्यांच्याकडे आहेत आणि 85% ॲसेट्स ह्या 10% लोकांकडे आहे. म्हणजे जे बिझनेस हाऊसेस आहे त्यांच्याकडे ते कॉन्सन्ट्रेशन होतं आहे, आणि ज्या पद्धतीने त्यांनी गेले काही वर्षापासून सही है बॉस म्युच्युअल फंड हे जे ॲड कॅम्पेन सुरू केलेले आहे, सो ही मिसगायडिंग आहे असं नाही वाटत आहे. आणि त्यांचं टार्गेट 100% ही जी पॅकेजची जी पिढी आहे तीच आहे त्याच्यामध्ये. त्यावर जर सर काही बोलला तर बरं होईल. सर, तुमच्या प्रश्नामध्ये 3-4 वेगवेगळे पैलू आहेत, आणि त्यातल्या प्रत्येक पैलूवरती हातात कागद न घेता मी कमीत कमी 3 तास बोलू शकेन, पण मी ते 3 मिनिटात हे तुमच्या 4 प्रश्नांचं उत्तर देतो. फक्त तुम्ही प्रश्न विचारत असताना मला एका जुन्या मराठीची आठवण झाली, तेवढं फक्त सांगतो. माझ्या लहानपणी असं म्हटलं जायचं की काकाच्या लग्नात पुतण्याची मुंज उरकून घ्यावी. हा प्रश्न तसा आहे. आता पुतण्याच्या मुंजीत तुम्ही काकाचं लग्न उरकून घेत आहे. गमतीचा मुद्दा सोडून देऊ, केवळ माझ्या कमर्शियल्सचा प्रश्न नाही आहे, तुमच्या उत्तराकडे येतो. एकाच कार्यक्रमामध्ये त्यागीही असं म्हणाले आणि पारेखही असं म्हणले, हे तुमचं मत एकदम सहमत आहे मी. त्या दोघांच्या भूमिका आपण लक्षात घेऊ. त्या भूमिकेचं ते मत आहे, त्या व्यक्तीचं ते मत नाही. आज दीपक पारेखकडे आपण अँड फार राईटली सो, ही डिझर्व्ह इट, एक डोयन ऑफ अ फिनान्शियल इंडस्ट्री म्हणून पाहतो. आज तुम्ही कल्पना करा ना, ही हॅज एव्हरी रिझन टू बी बॉयंट. आज HDFC ग्रुप हा तुमचं मार्केट चालवत आहे. म्हणजे जसं जागतिक मार्केट मी गमतीने म्हणतो की ॲमेझॉन, गुगल आणि नेटफ्लिक्स चालवतं, तसं इंडियन मार्केट आज हृतिक चालवतं असं मी गमतीने म्हणतो. HDFC ग्रुप, रिलायन्स, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अँड कोटक महिंद्रा बँक. आज सर तुम्ही विचार करा की HDFC, HDFC बँक, HDFC AMC आणि HDFC स्टँडर्ड लाईफ यांच्या प्रायसेस, तुमचा इंडेक्स काय पण असू दे, 30,000 असू दे नंतर 38,000 असू दे, तो एका बँडमध्ये फिरतोय.
And at this age of time, a time of his age, he has nothing to lose. He has every reason to be buoyant. आणि म्हणून ते विधान आहे. तुम्ही जर साईज म्हणलात तर 5 लाख कोटी काय आहे, हे व्हॅल्युएशन आहे. जस्ट तुम्ही कल्पना करा, बरं ते हुशार आहे, त्यांचं वाक्य पहा, मी ह्या 5 लाख कोटीला किंमतच देत नाही. ऐका काय की नाही, 50 लाख कोटी, आय एम सॉरी, 50 लाख कोटी, 5 वर्षात 50 लाख कोटी. कल्पना करा ना की आहे एवढेच फोलिओ राहिले, पुढच्या 5-50 वर्षामध्ये याच्यात काहीही नव्या पैशाची इन्व्हेस्टमेंट झाली नाही, गृहित धरा. पण माझा इंडेक्स 38,000 समजा 1 लाख झाला, माझं निम्मं काम झालं आहे की नाही? कारण यू आर टॉकिंग अबाउट अ व्हॅल्यू, यू हॅव नॉट टॉक्ट अबाउट अ इन्व्हेस्टेबल फंड. सो आय एम टॉकिंग अबाउट अ व्हॅल्यू अँड दॅट पर्टिक्युलर डेट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द इन्व्हेस्टमेंट्स मेड बाय मी, नंबर वन. नंबर टू, असं होणं शक्यच नाही ना, हे होणार. आणि हे का होणार? तर माझ्याकडे आज अशी परिस्थिती आहे की मार्केट वाढत आहे का? हो वाढत आहे, पण त्याच वेळेला माझा कन्सेप्टही वाढतं, बदलत आहेत. आज जी तरुण पिढी आहे ती डेरिव्हेटिव्समध्ये जास्त आहे, इक्विटीकडे ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतच नाहीत. त्यामुळे त्यांचं लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म दोन्हीचं पार्किंग फंड पोझिशन किंवा इन्स्ट्रुमेंट, प्रिफर्ड इन्स्ट्रुमेंट, हे म्युच्युअल फंड आहे. मगाशी जे मी पेमेंट बँकेचं उदाहरण दिलं, त्या पेमेंट बँकेमध्ये काय नियम आहे की माझा जर 1 लाखापेक्षा जास्त इंटरेस्ट तिथे पैसे जमा झाले, दे गेट ऑटोमॅटिकली फ्लश्ड आउट. या इंग्लिशबद्दल वाद असू शकतो, पण दॅट्स व्हॉट द वर्ड दे हॅव यूज्ड. कल्पना करा, माझा 99,990 रुपये बॅलन्स आहे आणि मला 12 रुपये व्याज मिळालं, तरी मी आय एम क्रॉसिंग 2 रुपीज बाय 2 रुपीज. दोज 2 रुपीज आर गोटिंग इन टू द लिक्विड फंड, अँड ॲट धिस जंक्चर लिक्विड फंड्स आर मॅनेज्ड ओनली बाय म्युच्युअल फंड्स. पारेखांच्या विधानामध्ये शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लाँग टर्म, सेक्टर काहीही उल्लेख नाही. ही इज टॉकिंग अबाउट ॲसेट्स. म्हणजे तुम्ही एका बाजूने त्याचा चॅनल निर्माण केला आहे, दुसऱ्या बाजूने मला जो डेरिव्हेटिव्हमध्ये प्रॉफिट होतो, ही जनरेशन सर फार काय म्हणू, तुमचाही अनुभव असेल, तुम्ही ज्या अर्थी हा प्रश्न विचारला त्या अर्थी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ट्रॅक ठेवता, हे उघड आहे. सर ते एकदम क्लिअर आहेत. तुम्ही जर त्यांना इक्विटी असं सांगायला लागलात वर्गात किंवा बाहेरी कन्सल्टंट म्हणून, एवढा रिटर्न होईल, त्यांना काढीचा इंटरेस्ट नसतो. ते शांतपणे सांगतात, हे सगळं तू ऐक, सांगितलंस मी ऐकलं, मी तुला फी देतो आहे त्यामुळे मी ऐकून घेतलं, तू चहा पाजलास म्हणून मी चहा पिसतो, तुला ऐकून घेतला, आता पुढचं विचार. मला पुढच्या महिन्यामध्ये माझा या तारखेला हा हप्ता येतो आहे, उव्हा डेबिट द्यावा लागतं, हा बायकोचा वाढदिवस आहे, हा फियान्सीचा वाढदिवस आहे, हा सेक्रेटरीचा वाढदिवस आहे, याचे पैसे केव्हा देशील? ही फॅक्ट आहे, एकदम ट्रान्सपरंट आहेत. आईला सॉलिड आवडलेलं आहे, कशाला त्या सारखा शनयाचा रागराग करायचा? शी इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ माय फिनान्शियल ॲटिट्यूड. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड 12% देता, माझा सेन्सेक्स 48,000 आहे, काय त्यांना ना सोहेरे ना सुतक आहे. त्यामुळे तुम्ही कल्पना करा, एका बाजूने त्यांचा रिटर्न ट्रिगर्ड फंड आहे आणि एका बाजूनी त्यांचा लायबॅलिटी ट्रिगर्ड फंड आहे. हे तर तुमचं आयुष्यभर चालेल, त्यामुळे ते पैसे येतील. यातनं एम्प्लॉयमेंट वाढेल का? ह्याचं उत्तर हो आहे, आय ॲग्री विथ हिम. त्याचं कारण सांगतो की सर, झालं आहे काय माहिती आहे का, की आज इतके गमतीचे नियम आपण बनवतो आहे, जिथे मुद्दामून बनवतो आहे, एका बनवल्यानंतर त्यातनं गंमत जन्माला येते, हा त्या प्रोसेसचा मी भाग असल्यामुळे माझ्यावरती लिमिट्स आहेत बोलण्याची. एकीकडे मी म्युच्युअल फंड स्कीम ऑनलाईन सबस्क्राईब करू शकतो, मग आम्ही कसं ते बघा, आम्ही सतत नियम बदलत राहतो. आता म्हणतो पॅन कार्ड कंपल्सरी, मग म्हणतो आधार कार्ड कंपल्सरी, मग म्हणतो आधार लिंक कर, मग म्हणतो आता तुझा बँक अकाउंट मँडेटरी, मग म्हणतो माझा मोबाईल मँडेटरी. आईला आज असलेला मोबाईल नंबर उद्या नसतो माझा, आणि ह्या सगळ्याचं फिजिकल सर्व्हिसिंग आहे, कारण त्याला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. मग त्याच्यात आचरटपणा आहे की आधी ऑनलाईन अपलोड कर, मग सेल्फ सर्टिफिकेशननी फिजिकल सबमिट कर. मी मगाशी ह्यांच्या ऑनलाईन मार्केटिंगचं म्हणलं तसं, सर ग्राउंड लेवलवरती मी काम केलं ना, आणि पारेख असं कुठे म्हणलेत की फिनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीमधली एम्प्लॉयमेंट वाढेल? ह्यातल्या कोणाचाच फिनान्शियल सर्व्हिसेसशी संबंध नाही आहे. आज तुम्हाला व्हीएलईज ह्याच्यामुळे जोरात आहेत ना, हा पहिला मुद्दा. याची कोरोलरी म्हणजे अजय त्यागी. मी सेबीमध्ये 2 टर्म काम केलं आहे, ऑन डेप्युटेशनही केलं आहे, इन रियालिटीही केलं आहे. हां, नाही मला कल्पना आहे त्याची. सर साधारणपणे तर मी ना गेली 40 वर्ष बोलतो आहे, त्यामुळे पुढचा प्रश्न विचारल्यानंतर त्या माणसाची बॅकग्राऊंड माझ्या पटकन लक्षात येऊ शकते, त्याशिवाय मला इथे बोलावणार नाहीत ना हो बोलायला.
सर बघा ते काय म्हणले, अजय त्यागींचा ही खंत आहे मी समजू शकतो. अजूनही तो सेबी चेअरमन झाले असले इतके वर्ष तरी त्यांची ती जी बँकिंग इन्शुरन्सची जी बॅकग्राऊंड आहे ना ती सुटत नाही आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना ना आमच्या कॅपिटल मार्केटविषयी भयंकर खार आहे की साला आम्ही पण काम करतो पण ग्लॅमर हे लोक घेऊन जातात. ती ती जी अशी ठुसठुसणारी नस आहे ना ती अशी बाहेर आली. जगभराचं सर हे चित्र आहे की इन एनी फिनान्शियल प्रॉडक्ट मनी गेट्स कॉन्सन्ट्रेटेड, डिस्ट्रीब्युशन इज ऑलवेज स्क्यूड इन अ फिनान्शियल प्रॉडक्ट. आणि ते होणार ना. अजय त्यागींनी त्याला मुलामा असा दिलाय की 65%, 85%, 5%. मला एक सांगा ना, शेवटी मला जर पैसे गुंतवायचे असतील गुंतवणूकदार म्हणून, तर मला अगदी सगळं सांगितलं जातं हो, डोंट कीप ऑल युअर एग्ज इन वन बास्केट वगैरे वगैरे. पण तुम्ही मॅन्युअली काय काय मॉनिटर कराल, याला काही एक लिमिट आहे की नाही? तो कन्सल्टंट हजार गोष्टी सांगतात. मी म्हणते छोड यार, ये नाही जमेगा मेरे से. हे आणि मला चांगला रिटर्न दिला होता, हे तुझंच स्टेटमेंट दाखवत आहे, मला इथेच पैसे गुंतवायचे, बाकीचं गेलं. झालं कॉन्सन्ट्रेशन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, AMC आणि त्याच्या बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, सर आज मी डिपॉझिटरीमध्ये काम करतो, मी त्याचा चीफ कम्प्लायन्स ऑफिसर होतो, मी त्याचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होतो आणि गेली 10 वर्ष मी त्यांचा चीफ रिस्क ऑफिसर आहे. सर एका बाजूला हार्डवेअरच्या किमती कमी होत आहेत, ही गोष्ट नितांत सत्य, पण सॉफ्टवेअर मला इतक्या वेगानं बदलावं लागतं की त्याची कॉस्ट हार्डवेअरच्या कॉस्टपेक्षा जास्त असते व ती मला राईट ऑफ करता येते, एवढा एकच फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर की इतक्या सतत रिक्वायरमेंट बदलत आहेत, तेव्हा माझा अनुभव असा आहे का, शेवटी आय हॅड स्टार्टेड माय करिअर एज अ कॉम्प्युटर प्रोग्रामर, की सर पहिल्यापासून प्रोग्राम लिहिणं किंवा सॉफ्टवेअर बनवणं हे खूप सोपं असतं, पण असलेल्यामध्ये टिंकरिंग करून अक्रॉस द एंड ते चालवणं ह्याच्यासारखा हेडेक नसतो. आज माझी ती कॉस्ट जास्त आहे, मग शेवटी ज्या फंडाकडे जास्त ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे त्याची कॉस्ट पर युनिट कमी होते. आणि म्हणून पण हा प्रत्येकाचा एक्सपेन्स रेशिओ वेगवेगळा आहे. मग ॲज अ कस्टमर ज्याचा एक्सपेन्स रेशिओ माझ्या फेवरमध्ये आहे त्याच्याचकडे मी जाईन की नाही, हा चॉईस इन्व्हेस्टर करतोय, हे रेग्युलेटर कसं काय ठरवू शकतो? माझं प्रामाणिक मत आहे, मी अत्यंत वाह्यात वाटेन तर माफ करा, पण मी BSC काम केलं जेव्हा NSC नव्हतं, मी सेबीत काम केलं जेव्हा ती लीगल एंटिटी ही होती आणि नव्हती, आणि गेली 20 वर्ष मी NSDL आहे, त्यामुळे रेग्युलेटर किंवा सेमी रेग्युलेटर दोन्ही रोलमध्ये मी काम केलं आहे. सर रेग्युलेटर हे मॅरेज ब्युरोसारखं आहे. आय कॅन से ऑल दीज ऑप्शन्स आर अवेलेबल. शेवटी अहो त्याला ज्याच्याशी लग्न करायचे तोच करतो ना. मला ऐश्वर्या राय हवी होती म्हणून काही जण माझ्यासारखे समंजस असतात ते म्हणतात नाही बाबा आपल्याला परवडणारी, मग जी मिळेल तिला मी ऐश्वर्या राय म्हणतो, असे सगळेच जण म्हणणारे नसतील ना. त्यामुळे ऑन एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाईम इन एनी मार्केट इन द वर्ल्ड दिस डिस्ट्रीब्युशन विल बी ऑलवेज स्क्यूड. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं कारण, मी मोठ्या फंडाकडे अशासाठी जातो, सर मी जर फार छोट्या फंडाकडे गेलो आणि जेव्हा मला तो फंड विकायचा आहे तेव्हा जर त्याच्याकडे लिक्विडिटी नसेल, कारण ऑल ट्रेडेड फंड्स आर नाऊ ट्रेडेड ऑन द एक्सचेंज, तर मी त्यातनं बाहेर येऊ शकेन का? जितका मोठा फंड तितकी लिक्विडिटी जास्त, म्हणजे मी जसा आज जाऊ शकतो तसा मी बाहेर येऊ शकतो. सर ही जनरेशन एकदम क्लिअर आहे, म्हणून मी हे उत्तर दिलं, त्यांना तुमच्या NAV काय घेण देण नाही, त्यांना रेट ऑफ रिटर्नशी काय घेण देण नाही, ते म्हणले ही माझी लायबॅलिटी आहे, मला आत्ता हाऊसिंग लोन पे करायचं आहे. सर तुम्हाला खरं सांगतो की हे कशामुळे होतं माहिती आहे का? मुळातला एक्सपेंडिचर पॅटर्न बदलला आहे. तुमची माझी जी पिढी आहे ना, ते आपण काय क्रेडिट कार्ड वापरत नाही असं नाही. तो मेसेज आल्यानंतर आपण खरं म्हणजे त्याच्या त्या दिवशी डोक्यावरनं पाणी, दुसऱ्या दिवशी पूर्ण पैसे देतो. खुश दिले बाबा, पण तेही घरातल्या ना ड्रायव्हरला चेक टाकून ये नाही सांगत. आपल्याला मिळालेल्या ऑनोरियमचा चेक आपण जाऊन ड्रायव्हरला किंवा सेक्रेटरीला सांगू, म्हणजे ही आजच्या आयोजकांना सूचना नाही आहे, परंतु त्या कार्डाचा आपण जाऊन टाकतो. आज जो तुमचा 54% GDP आहे ना, ते म्हणतं येडाक्या खळा, आज SMS आला आहे ना, बिल आला आहे, त्याची लास्ट डेट आज आहे, मिनिमम अमाऊंट ड्यूनी दे ना. म्हणजे सर तुमचे NPA कुठं वाढले? आज आपण नीरव मोदी निहारिका नीरव चोक्सीची चर्चा करतोय, खरं म्हणजे त्याच्यापेक्षा बँकांचा NPA हा क्रेडिट कार्डवाला आहे, म्हणून तर लोक पेमेंट बँकेत येत नाही आहेत ना. बघा ना तुम्ही आज जे जे सेल ऑफ होत आहेत किंवा सेल ऑफ होत आहेत ते सगळे क्रेडिट कार्ड किंवा रिअल इस्टेट बिझनेस कमी आहे, क्रेडिट कार्ड बिझनेस जास्त आहे. सर हे त्याचं कारण आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं
की हा खरं म्हणजे रेग्युलेशनचा विषयच नाही. रेग्युलेशन म्हणून मी एवढं सांगितलं पाहिजे की दीज आर माय रूल्स अँड दीज आर द अवेलेबिलिटी, दिस इज द इन्फॉर्मेशन, दिस इन्फॉर्मेशन शुड गेट रीच शुड रीच टू द कस्टमर, दॅट्स ऑल. प्रॉबेबली आय हॅव रिप्लाय. थांबतो आता. डॉक्टर वाना बेडेकर व्याख्यानमालेचे 16वे पुष्प ज्यांनी गुंफले ते आजचे प्रमुख वक्ते श्री चंद्रशेखर टिळक यांनी बदलते अर्थकारण बदलते समाजकारण यावर अतिशय प्रभावी ओघवत्या भाषेतून माहिती दिली. त्याबद्दल मी गौरी झोपे विद्याप्रसारक मंडळ व महाविद्यालयातर्फे त्यांचे ऋणी आहे. तसेच विद्याप्रसारक मंडळाचे सर्वे सर्वा डॉक्टर विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्याख्यानमाला सुरू असते म्हणून मी सरांची आभारी आहे. कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात. त्यांनी त्यांच्या मनोगताने कार्यक्रमाला सुरुवात केली म्हणून मॅडमचे मी आभार मानते. कॉलेजच्या उपप्राचार्या देशपांडे मॅडम, उपप्राचार्य शिंदे सर, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्या दीक्षित मॅडम, समन्वयक शर्मा सर यांचे मी आभार मानते. सर्व प्राध्यापकांचे मनापासून आभार. इथे उपस्थित विद्यार्थ्यांनी शांततेत कार्यक्रम ऐकला त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच तांत्रिक मदतीशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही. मदत करणाऱ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते.